हॅलो स्टुडंट्स तर आपण जे काय आहे ते क्लास टेन सायन्स क्लास टेन सायन्स आपण रिव्हिजन सिरीज सुरू करत आहोत वन शॉर्ट रिव्हिजन सिरीज ज्यामध्ये आपण एक कम्प्लीट चॅप्टर वन चॅप्टर आपण एक व्हिडिओमध्ये संपवत आहोत वन कम्प्लीट चॅप्टर इन वन व्हिडिओ ज्यामध्ये आपले टॉपिक नंबर वन टू टॉपिक नंबर सिक्स म्हणजे पासून रिफ्लेक्शन ऑफ पर्यंत सगळे चॅप्टर कम्प्लीट झालेले आहेत आज आपण चॅप्टर नंबर सेव्हनला सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे लेन्सिस तर आता टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे लेन्सेस आहे त्या लेन्सेस टॉपिक मध्ये पूर्ण रिव्हिजन करायचा आहे पूर्ण टॉपिक आपल्याला आज कव्हर करायचा या एका व्हिडिओमध्ये तर बघा यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे जो लेन्सेस टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला लेन्सेस म्हणजे काय ते जाणून घ्यायचं लेन्स आपण कशाला म्हणतो त्यानंतर डायग्राम्स पाहायचे आहेत मधून आपण इन्सिडेंट रे सोडले हो तर रिफ्लेक्टेड रिफ्रॅक्टेड रे कसे येणार आहेत त्याच्या डायग्राम कसे होणार आहेत ते कोणत्या पॉईंटमध्ये मीट होणार आहेत आणि रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टेड लाईट जे असणार आहे रे डायग्राम पाहायचे आहेत साइन कन्व्हेन्शन पाहायचे आहेत म्हणजे आपण इमेज डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स मोजत असताना कोणत्या साईन वापरतो ते वापर लेंस, लेंस आ, एक आपल्याला पाहायचं आहे आणि ह्युमॅन आयज वर्किंग आणि लेन्स लेन्स बद्दल माहिती पाहिजे आहे आणि ह्युमॅनचं वर्किंग कशा पद्धतीने होतं ह्युमॅन आय मध्ये एक नॅचरल लेन्स असते ते लेन्स कशा पद्धतीने उपयोग होते त्याचं वर्किंग काय आहे फंक्शन काय आहे ते पाहायचं आहे आणि डिपेक्स ऑफ विजन डिपेक्स ऑफ विजन म्हणजे काय म्हणजे आपल्याला बघण्यासाठी कोणते दोष जाणवत आहेत म्हणजे आपल्याला ब्लर दिसणे कमी दिसणे आणि त्यासाठी देअर करेक्शन्स त्यावर करेक्शन काय आहे म्हणजे त्यावरती सोल्युशन काय आहे ते एक आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आणि जे लेन्स असणार आहे ते लेन्स आपण कोणत्या ठिकाणी कोणते लेन्स वापरतो कॉन्वेक्स लेन्स कुठं वापरतो कॉन्क्यू लेन्स कुठं वापरतो त्याचे युजेस आपल्याला पाहायचे आहेत मायक्रोस्कोप वगैरे सगळे युजेस आपण पाहणार आहोत चला तर आता आपण टॉपिकला सुरुवात करूया बघा आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइप्स ऑफ लेन्स पाहूया लेन्सेसचे प्रकार पाहूया लेन्सेस म्हणजे काय त्या अगोदर लक्षात घ्या लेन्स आपण कशाला म्हणतो लेन्स म्हणजे काय ज्याच्यामध्ये टू टू रिफ्लेक्टिव्ह सर्फेस आहे ज्याच्यामध्ये टू ट्रान्सपरंट सर्फेस आहे त्याला आपण काय म्हणतो लेन्स म्हणतो टू ट्रान्सपरंट सर्फेस ट्रान्सपरंट सर्फेस म्हणजे दोन्ही बाजूचे सर्फेस जे असणार आहे ते कसं असणार आहे ट्रान्सपरंट असणार आहे त्याला आपण काय म्हणतो लेन्स म्हणतो आणि लेन्स जे आपल्याकडे काही प्रकार पडत आहेत त्यामध्ये बघा आता कॉन्वेक्स लेन्स कॉन्क्यू लेन्स हे दोन महत्वाचे प्रकार आहेत कोणकोणते कॉन्वेक्स पहिलं आहे कॉन्व्हेक्स लेन्स आणि त्यानंतर आहे कॉनक्योव लेन्स त्यानंतर आहे कॉनक्यू लेन्स आता कॉनव्हेक्स शब्दाचा अर्थ काय कॉन्व्हेक्स म्हणजे काय ज्यावेळेस तिथे आणि एंड होतो त्यावेळेस कॉन्व्हेक्स कॉन्वॅक्स म्हणजे काय दोन्ही बाजूने फुगलेली एक म्हणजे फुगलेली फुगीर ह्या शब्दाचा अर्थ आहे फुगीर बहिर बाहेरच्या बाजूने आलेली त्याला आपण काय म्हणतो कॉन्व्हेक्स म्हणजे मराठीमध्ये लक्ष ठेवायचं म्हटलं तर फुगीर आणि कॉनक्यो म्हणजे काय कॉनक्यू म्हणजे आतमध्ये दबलेली आतल्या साईडला गेलेली आतमध्ये दबलेली त्याला आपण काय म्हणतो कॉनक्यू म्हणतो कॉनक्योव शब्दाचा अर्थ आहे आतमध्ये दबलेली आतल्या साईडला गेलेली म्हणजे काय कॉन हो? म्हणजे आता कॉन्वेक्स मिरर म्हणजे कसे असणार आता हे हे बाय कॉन्वेक्स मिरर आहे कॉन्वेक्स बाय शब्दाचा अर्थ आहे आता सायन्समध्ये आपण बाय शब्द असेल डाय शब्द असेल हे शब्द आपण कशासाठी वापरतो डायऑटॉमिक मोलिकोल बायोमोलिकोल म्हणजे बाय डाय हे शब्द आपण कशासाठी वापरतो टू नंबर दर्शवण्यासाठी नंबर सेकंड हे दर्शवण्यासाठी आपण काय करतो बाय शब्द वापरतो आणि कॉन्वेक्स शब्दाचा अर्थ काय फुगीर म्हणजे बघा कॉन्वेक्स म्हणजे काय दोन्ही बाजूने फुगीर असणार हे दिसत आहे बघा एका बाजूनी पण फुगलेली आहे आणि एका बाजूला फुगलेली आहे म्हणजे त्याचा जे ट्रान्सपरंट सर्फिस आहे ते ट्रान्सपरंट सर्फिस बाहेरच्या बाजूला आलेला आहे असं झालेलं आहे त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो बाय बायकॉन्व्हेक्स मिरर हा मिररचा बाय कॉन्व्हेक्स लेन्स हा लेन्सचा एक प्रकार आहे त्यानंतर बघा त्यानंतर आहे प्लेनो कॉन्व्हेक्स प्लेनो बघा बाय म्हणजे काय दोन्ही बाजूने कॉन्वॅक्स म्हणजे काय फुगलेली दोन्ही बाजूनी फुगीर असेल तर त्याला आपण बाय कॉन्व्हेक्स म्हणलेला आहे प्लेनो प्लेन शब्दाचा अर्थ काय सपाट म्हणजे प्लेनो कॉन्वॅक्स म्हणजे काय एका बाजूने सपाट आहे आणि कॉन्व्हेक्स म्हणजे काय फुगेर म्हणजे एका बाजूने फुगलेली आहे म्हणून आपण ह्याला काय आहे प्लेनो कॉन्व्हेक्स त्यानंतर दुसरं आहे पॉझिटिव्ह मेनस्कस आणि हे निगेटिव्ह मेनिस्कस ह्या दोन्ही बद्दल आपण टॉपिकच्या शेवटी जरा डिटेलमध्ये माहिती पाहूया बघा आता अगोदर कॉन्वेक्स आणि कॉन्क्व्यू हे दोन्ही आता सध्या आपल्याला महत्त्वाचे आहेत याबद्दल आपल्याला जास्त सिलेबसला कंटेंट नाही तरी पण आपण टॉपिकच्या शेवटी पाहूया त्यानंतर आहे बघा कॉन बाय कॉन बाय शब्दाचा अर्थ काय आहे दोन आणि कॉन म्हणजे काय आतमध्ये दबलेली म्हणजे बघा दोन्ही बाजूंनी आतमध्ये दबलेली एकूण पण आतल्या बाजूने दबलेली आहे आणि एकूण पण आतल्या बाजूला दबलेली आहे म्हणून आपण ह्याला काय म्हणलेलं आहे बाय क्यू आणि प्लेनो कॉन म्हणजे काय प्लेनो म्हणजे काय प्लेन सपाट म्हणजे एका बाजूने सपाट आहे आणि कॉनक्यू म्हणजे काय दबलेली आतमध्ये दबलेली एका बाजूने दबलेली आहे त्यामुळे आपण ह्याला काय म्हणलेलं आहे प्लेनो कॉन म्हणजे आपल्याकडे मेन कोण कोणते पडत आहेत आपल्याकडे कॉन्वेक्स लेन्स आणि कॉनक्यू लेन्स आणि ह्याचा जर विचार केला तर कॉन्वॅक्स मध्ये पुन्हा दोन पडत आहेत एक म्हणजे काय बाय कॉन्वेक्स पहिला आहे बाय कॉन्वेक्स ह्याचे सब टाइप्स आपण पाहिले आणि दुसरं आहे प्लेनो कॉन्वेक्स प्लेनो कॉन्व्हेक्स तसंच कॉनक्यूचा विचार केला मध्ये पुन्हा दोन सब टाइप्स आहेत पहिले म्हणजे काय बाय क्योव कॉन क्यू ची कॉन्व्हेक्स नाही बाय क्वान आणि दुसरा असणार आहे प्लेनो कॉन अशा पद्धतीने हे चार सब टाइप्स पडत आहेत टोटल एकूण म्हणजे काय बाय कॉन्वेक्स प्लेनो कॉन्वेक्स बाय कॉन आणि प्लेनो कॉन हे चार आणि त्यानंतर आणखी पॉझिटिव्ह मिनिस्कस आणि निगेटिव्ह मिनिसकस त्याबद्दल मी नंतर माहिती सांगतो हे चार टाइप्स लक्षात ठेवा लेन्सचे या पद्धतीने आपण लेन्स लेन्स चा आयडेंटिफाय करतो कोणत्या पद्धतीचे लेन्स आहे बघा आता इथं आपल्याला काही बेसिक कॉन्सेप्ट बघायचे आहेत बेसिक डेफिनेशन बघायचे आहेत ज्यामध्ये आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय रेडियस ऑफ कर्वेचर कशाला म्हणायचं प्रिंसिपल ऍक्सिस काय आहे ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय असतं आणि प्रिंसिपल फोकस म्हणजे काय आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पुन्हा फोकल लेंथ कशाला म्हणायचं ह्या सहा आपण डेफिनेशन पाहणार आहोत त्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये आपण सिंबॉल पण दर्शवतो ज्यासाठी आपण सेंटर ऑफ कर्वेचर साठी कॅपिटल सी वापरतो रेडियस ऑफ कर्वेचर साठी कॅपिटल आर वापरतो प्रिन्सिपल साठी आपण प्रिन्सिपल साठी आपण फी वापरतो त्यानंतर ऑप्टिकल सेंटर साठी आपण कॅपिटल ओ वापरतो आणि प्रिन्सिपल साठी कॅपिटल एफ आणि फोकल लेंथसाठी स्मॉल एफ हे दोन्ही महत्वाचे आहेत कारण इथं जर चुकून आपण स्मॉल एफ लिहिलं तर त्याचा अर्थ होतो फोकल लेंथ आहे आणि इथं जर चुकून आपण इथं जर कॅपिटल एफ लिहिलं तर त्याचा अर्थ होतो प्रिन्सिपल फोकस तर आपण जे प्रिन्सिपल फोकस आहे त्यासाठी नेहमी काय करतो आपण कॅपिटल एफ वापरतो आणि जे काय फोकल लेंथ आहे त्यासाठी आपण स्मॉल एफ वापरतो या अशा पद्धतीने आपण त्यांना सिम्बॉल वापरतो चला तर आता वन बाय वन आपण या सहाच्या सहा डेफिनेशन पाहूया बघा फर्स्ट असणार आता हे सेंट कर्वेचर म्हणजे काय सेंट ड्रॉप करवेचर कशाला म्हणायचं आता जे लेन्स तयार होणार आहे ते लेन्स दोन ह्याच्यापासून तयार होत असते म्हणजे समजा दोन सर्कल पासून तयार होणार आहे आता मी ते, ते एक हा सर्कल काढलेला आहे हा एक सर्कल आहे आणि मी इथे काय केलेलं आहे हा एक सर्कल काढलेला आहे मी काय केलेलं आहे दोन सर्कल काढलेले आहेत ले आता लेन्स तयार कसे होते हा इज फॉर्मूल ते आपल्याला बघायचं आहे बघा म्हणजे इथे मी दोन सर्कल काढलेले आहेत आणि हे दोन दोन सर्कल मी जर अशा पद्धतीने ठेवले गेले तर बघा या ठिकाणी मला काय जाणवत आहे हे जे मध्ये मी शेडेड केलेला पोर्शन असणार आहे रेड कलरने मी पोर्शन शेडेड करतो बघा हे शेडेड केलेला पोर्शन रंगवलेला भाग जो असणार आहे हा हा दिसत आहे बघा हा रंगवलेला भाग जो आहे तो हा रंगवलेला भाग आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स सारखा दिसत आहे ना बाय कॉन्वेक्स लेन्स म्हणजे हे जे कॉन्वेक्स लेन्स तयार होत आहे हे कॉन्वेक्स लेन्स कशापासून तयार होत आहे हे कॉन्वेक्स लेन्स दोन सर्कल पासून तयार होत आहे म्हणजे बघा आता हा एक कॉन्वेक्स लेन्स आहे आणि हा लेन्स मध्ये काय असणार आहे ह्या सर्पेस वन आहे आणि हा सर्पेस टू आहे हे जर आपण इमेजनेरी लाईन काढली आणि हे जर एक पूर्ण सर्कल इमॅजिन केला आणि हा आपण सर्पेस चा जर पूर्ण सर्कल इमॅजिन केला तर इथं आपल्याला काय दोन सर्कल मिळत आहेत इथं आपल्याला काय मिळत आहे दोन सर्कल मिळत आहेत मग आता हे दोन सर्कल पासून काय झालेले आहे एक कॉन्व्हेक्स लेन्स तयार झाले आहे बाय कॉन्वेक्स लेन्स तयार झालेली आहे बघा मग आता ह्या लेन्सचे सेंटर असणार आहे बघा द सेंटर्स ऑफ स्पियर म्हणजे हे दोन स्पियर तयार झालेले आहेत पार्ट फ्रॉम सर्फेस ऑफ द लेन्सेस म्हणजे हे जे लेन्स असणार आहे ह्या लेन्सच्या सर्फेस मुळे जे सर्कल तयार झाले आहे हा लेन्सचा सर्फेस आहे ह्याच्यामुळे हा सर्कल तयार झाला ह्या सर्पेस वन मुळे हा सर्कल टू तयार झाला आणि ह्या सर्पेस टू मुळे हा सर्कल वन तयार झाला मग हे जे दोन सर्कल तयार झाले ह्या सर्कलचं जे सेंटर असणार आहे आता सर्कल तयार झाल्या म्हणजे काहीतरी सेंटर असणार आहे आता ह्याला मी एम नाव दिलेलं आहे आणि ह्या सेंटरला मी सर्कल टूच्या सेंटरला मी एन नाव दिलेलं आहे एम आणि हे एन हे दोन्ही काय झाले हे दोन्ही सर्कल झाले दोन्ही सर्कलचं जे सेंटर असणार आहे ते सेंटर म्हणजे आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतो सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय लेन्स पासून जे दोन सर्पिसेस दोन सर्कल तयार झालेले आहेत दोन स्पियर तयार झालेले आहेत त्यांचं सेंटर त्याला आपण काय म्हणणार सेंटर ऑफ क्रेचर म्हणतो त्यानंतर आपला आहे रेडियस ऑफ कर्वेचर आता रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय हे जे असणार ह्या स्पिर ची रेडियस म्हणजे काय द रेडिया आहे रेडिया शब्द आपण कशासाठी वापरतो जे रेडियस असणार आहे त्या रेडियस चा अनेक वचन त्याला आपण रेडिया म्हणतो म्हणजे बघा द रेडिया ऑफ द स्पियर्स हज पार्ट फ्रॉम सर्फिसेस ऑफ द लेन्सेस आर कॉल्ड रेडिया ऑफ द कर्वेचर म्हणजे रेडियस ऑफ द कर्वेचर आपण कशाला म्हणतो आता बघा रेडियस ऑफ द कर्वेचर आपण कशाला म्हणणार आहे म्हणजे ह्याचे जे रेडियस असणार आहे हे जे रेडियस हे मग रंगवलेले हे रेडियस म्हणजे काय द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द सर्कल टू द आर्क ऑफ द सर्कल त्याला आपण काय म्हणतो रेडियस म्हणजे हे आर वन झाली म्हणजे सर्कल वनची रेडियस आणि हे आर टू झाली म्हणजे सर्कल टू ची रेडियस इथपर्यंत आर टू झाली आता आर टू इथपर्यंत आहे हे आर टू झाली सर्कल टू ची रेडियस म्हणजे हे ह्याला आपण काय म्हणतो रेडियस ऑफ कर्वेचर आता त्यानंतर पुढचं असणार आहे प्रिन्सिपल ऍक्सिस प्रिन्सिपल ऍक्सिस आपण कशाला म्हणतो प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय बघा द इमेजनरी लाईन आता प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे एक इमेजनेरी लाईन असणार आहे की जी लाईन काय करत आहे बघा द इमेजनरी लाईन आता हे लाईन करत काय करते पासिंग थ्रू बोथ सेंटर ऑफ कर्वेचर हे जे सेंट्रॉप कर्वेचर आहे बघा हे एक एक सेंट्रॉप कर्वेचर आहे आणि एक सेंट्रॉप कर्वेचर आहे ह्या सेंट्रॉप मधून पास होणार एक इमेजनरी लाईन म्हणजे हे मी जी ग्रीन कलर लाईन दाखवलेली आहे ग्रीन कलर ची लाईन ह्या लाईनला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतो ऍक्सिस शब्दाचा अर्थ काय एक ऍक्सिस आहे म्हणजे एक लाँग लाईन आहे एक इमेजनरी लाईन आहे दही वाजणार लाईन पासिंग थ्रू दी बोथ सेंटर्स म्हणजे काय सर्कल वनचा सेंटर आणि दुसरं सर्कल टू चा सेंटर ह्या दोन्ही सर्कलच्या मधून पास होणारी लाईन त्याला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ दी लेन्स म्हणजे हे जे असणार त्याला मी जर नाव दिलं पिक्यू तर हे पिक्यू काय झालं पिक्यू इज द प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ दिस टू लेन्स म्हणजे ऑफ धिस कॉन्वेक्स लेन्स त्यानंतर बघा आपल्याला पाहिजे ऑप्टिकल सेंटर ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय ऑप्टिकल सेंटर कशाला म्हणायचं ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय बघा एक पॉईंट असणार आहे कोणता पॉईंट जे प्रिन्सिपल ऍक्सिसवर प्रेझेंट असणार आहे बघा आणि ते काय करणार बघा द पॉईंट इन साईड म्हणजे ह्या लेन्सच्या आतमध्ये एक पॉईंट लेन्सच्या आतमध्ये इन साइड दी लेन्स एक पॉईंट असणार आहे ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस आणि तो पॉईंट आतमध्ये म्हणजे कुठे प्रिसिपल ऍक्सिसवर असणार आहे म्हणजे तो पॉईंट कुठे लाईन करणार आहे बघा हा पण पॉईंट आता मी काढलेला आहे हा पण पॉईंट इन साइड द लेन्सेस आहे हा इन इनसाइड द लेन्सेस आहे आणि हा इन साईड द लेन्सेस आहे आता ह्या तीन पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे हा पॉईंट इन्साइड असायला पाहिजे आणि ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस प्रेझेंट ऑन द प्रिंसिपल ऍक्सिस म्हणजे हा पॉईंट सेकंड पॉईंट प्रिंसिपल ऍक्सिसवर प्रेजेंट असला पाहिजे विदाउट चेंजिंग देअर पाथ म्हणजे ह्यामधून जे लाईट रे जाणार आहेत ते काय करत आहेत त्यांचा पाथ चेंज करत आहेत ह्यामधून जाणारे लाईट रेज लाईट रेज काय करत आहेत त्यांच्यामधून जाणारा जो लाईटचा पात आहे तो विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन म्हणजे त्यांचे डायरेक्शन चेंज करत नाहीत म्हणजे बघा आता मी आणखी एक लेन्स काढतो त्यानुसार मी दाखवतो तुम्हाला आता बघा हे एक समजा कॉन्व्हेक्स लेन्स आहे एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि ह्या लेन्स मध्ये आता आपल्याला जर समजा प्रिन्सिपल ऑप्टिकल सेंटर जर पाहायचं मला अगोदर मी प्रिन्सिपल ऍक्सेस काढतो प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाणारी लाईन त्याला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे आता मी ड्रॉ केलेला आहे ते प्रिन्सिपल ऍक्सिस आहे अगोदर मी काय करतो हे दाखवतो म्हणजे हे सर्कल वन हे काय केलेलं आहे हे सर्कल एक कम्प्लीट असणार हे सर्कल कम्प्लीट आहे आणि हे पण एक सर्कल कम्प्लीट आहे मग ह्यामध्ये ह्या सर्कलचं सेंटर आणि ह्या सर्कलचं सेंटर ह्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतो सी वन सी टू आणि ह्या मधून जाणारी लाईन म्हणजे काय प्रिन्सिपल ऍक्सिस असणार आहे आणि आता ह्यामध्ये मला काय करायचं आहे एक आपल्याला ऑप्टिकल सेंटर पाहिजे ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय ऑप्टिकल सेंटर म्हणजे ह्या इन साईड पॉईंट म्हणजे असा एक पॉईंट असणार आहे की लेन्स चार्ट मध्ये असणार आहे ज्या मधून आपण जर लाईट रेस सोडले हो तर ते डायरेक्शन चेंज करत नाहीत म्हणजे समजा मी जर इथून एकदा लाईट रेस सोडला हो आता मी हे जे ब्ल्यू कलर न दाखवत मी का लाटे सोडत आहे मी जर इथून एखादा रे सोडला तर हा लाइट रे काय करतो लेन्स मधून जात असताना डायरेक्शन चेंज करतो हे काय करतो डायरेक्शन चेंज करणार आहे मी इथून एखादा जर रे सोडला तर हा लाइट पण काय होणार असं जाणार आहे आणि इथून नंतर लेन्स मधून पास होताना डायरेक्शन चेंज करणार आहे अशा पद्धतीने काय करतो डायरेक्शन चेंज करतो मी समजा इथे खालच्या बाजून एक रे सोडला तर हा पण रे जाणार आहे आणि लेन्स नंतर पुन्हा नंतर काय करणार आहे डायरेक्शन चेंज करणार आहे इथून मी जर एखादा रे सोडला तर हा पण काय करणार आहे इथून पुन्हा डायरेक्शन चेंज करणार आहे मी समजा आणखी एखादा पॉईंट आहे म्हणजे मी जर एखादा लाईट प्रिन्सिपल वरून सोडला तर तो काय करणार आहे प्रिन्सिपल ऍक्सेसवरून सोडल्यानंतर तो डायरेक्शन चेंज करत नाही तो डायरेक्शन चेंज न करता काय करतो आहे ते नाही प्रिन्सिपल ऍक्सेसने जास्त तसा समोर जातो मग असा कोणता पॉईंट आहे की ज्या पॉईंटमधून आपण जर लाईट रे सोडला हो तर ते काय करत आहे स्वतःचे डायरेक्शन चेंज करत नाही दे गो विदाउट चेंज इट्स डायरेक्शन म्हणजेच काय आणि ते पॉईंट इन्साइड दिले आहे म्हणजे हा पॉईंट ह्या पॉईंटला आपण काय म्हणतो प्रिंसिपल ऑप्टिकल सेंटर म्हणतो हे काय असणारे ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स आणि ज्याला आपण कॅपिटल ओ या चिन्हाने दर्शवतो हे ऑप्टिकल सेंटर आहे म्हणजे बघा ऑप्टिकल सेंटर कुठं असतं प्रेझेंट ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस हे प्रिन्सिपल वरती प्रेझेंट आहे म्हणजे ह्या वरती प्रेझेंट आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय इनसाइड द लेन्स इनसाइड दी लेन्स आणि ऑन दी प्रिन्सिपल ऍक्सिस ऑन दी प्रिन्सिपल ऍक्सिस ह्याला आपण काय म्हणतो ऑप्टिकल सेंटर म्हणतो आणि हे नेहमी जात असताना स्वतःचा पाच चेंज करत नाही त्यानंतर बघा आपला फिफ्थ नंबर आहे फिफ्थ डेफिनेशन प्रिन्सिपल फोकस प्रिन्सिपल फोकस कशाला म्हणायचं ज्याला आपण कॅपिटल या चिन्हाने दर्शवतो बघा प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय असणार आहे <coughs> आपण जर लाईट रेस सोडले वेन लाईट रेस पॅरल टू दी प्रिन्सिपल ऍक्सिस आता हे प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल मी काय केले चार पाच लाईट सोडले म्हणजे बघा हे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ असे मी चार लाईट रेस सोडले जे चार चार लाईट रे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल आहेत वेन लाईट रेस पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आर इन्सिडेंट ऑन ए कॉन्वेक्स लेन्स म्हणजे आपण जर कॉन्वेक्स लेन्स वरती इंसिडेंट केले इन्सिडेंट करणे म्हणजे हे तर बेसिक आहे तुम्हाला मागच्या मध्ये झालेलं आहे म्हणजे आपण चार पॅरल जे काय प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल रे आहे ते पॅरल रे आपण काय केले इन्सिडेंट केले लेन्स वरती दे कॉन्वर्स ऍट अ पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे ह्या प्रिन्सिपल वर एक असा पॉईंट मिळणार आहे आपल्याला की जे काय ते जे रिफ्रॅक्टेड राईट रे असणार आहेत बघा आता इथून एखादा आपण लाईट वन सोडला हा लेन्सला थोडक्यातून रिफ्रॅक्ट होत आहे आणि इथे जात आहे पुन्हा मी सेकंड लाईट रे सोडला हा पण काय होत आहे रिफ्रॅक्ट होत आहे मी थर्ड लाईट रे सोडला पॅरल टू प्रिंसिपल ऍक्सिस हा पण पुन्हा रिफ्रॅक्ट होत आहे मी फोर्थ लाईट रे सोडला हा पण पुन्हा रिफ्रॅक्ट होत आहे आणि आफ्टर रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्शन झाल्यानंतर हे काय करत आहेत काय काय करतात प्रिन्सिपल ऍक्सिस वरतीच एखाद्या पॉईंटवरती देट सिंगल पॉईंट एका सिंगल मध्ये एकत्र येत आहेत आणि तो जे सिंगल पॉईंट असणार आहे त्या सिंगल पॉईंटला आपण काय म्हणतो दिस पॉईंट इज कॉल्ड एज प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स म्हणजे हे जे पॉईंट असणार ह्या पॉईंटला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल फोकस म्हणतो हे काय झालं प्रिन्सिपल फोकस आता कोणत्या पण लेन्स मध्ये प्रिन्सिपल फोकस दोन असतात म्हणजे बघा आता मी बाजू काय इकडली बाजू म्हणजे काय एल एच लेफ्ट हँड इकडची बाजू म्हणजे काय आर एच एस राईट हँड साईड आता मी हे जे लाईट रे सोडलेले आहेत <coughs> हे लाईट रे मी लेफ्ट हँड साईड कोण सोडले म्हणून मला प्रिन्सिपल ऍक्सेस कुठे मिळालेला आहे राईट हँड साईडला मिळालेला ह्याला मी फोकस वन म्हणतो म्हणजे फोकस वन म्हणजे काय फर्स्ट प्रिन्सिपल ऍक्सेस समजा आता मी जर आणखी लाईट रे सोडले जे की राईट हँड साईडने सोडले मी जर आता इकडच्या बाजूने येलो कलर दिसते ना व्हिजिबल आहे ना हा ठीक आहे बघा मी जर आता इकडच्या बाजूने जर लाईट रे सोडली हा लाईट रे सोडला हा लाईट रे काय होणार आहे पुन्हा रिफ्रॅक्ट होणार आहे पुन्हा मी सेकंड लाईट रे सोडला हा सेकंड लाईट रे पण काय होणार आहे पुन्हा रिफ्रॅक्ट होणार आहे पुन्हा मी थर्ड लाईट रे सोडला इथून एक थर्ड लाईट रे सोडतो हा थर्ड लाईट रे पण काय होणार आहे पुन्हा रिफ्लेक्ट होणार रिफ्रेक्ट होणार आहे पुन्हा फोर्थ लाईट रे फोर्थ लाईट रे सोडला तर पुन्हा हा रिफ्लेक्ट होणार आहे आणि हे रिफ्रेक्ट झाल्यानंतर पुन्हा काय एका सिंगल पॉईंटमध्ये मीट होणार आहे हे काय करणार पुन्हा हे प्रिसिपल ऍक्सिस वरती सिंगल पॉईंटमध्ये मीट होणार आहे आपण एफ टू म्हणतो म्हणजे कोणत्या पण लेन्सला दोन फोकस असतात म्हणजे आपण जर लेफ्ट हँड साईडने जर पॅरल रे सोडले तर आपल्याला फोकस वन राईट हँड साईडला मिळतो आणि आपण राईट हँड कडून जर सोडले जे येलो कलरचे दिसत आहेत तर आपल्याला फोकस टू लेफ्ट हँड साईडला मिळतो अशा पद्धतीने आपण काय म्हणतो फोकस म्हणतो प्रिन्सिपल फोकस जे आपल्याला प्रिन्सिपल ऍक्सिस मिळणारा पॉईंट असतो जो की आपण लाईट रे पॅरल सोडल्यानंतर एका सिंगल पॉईंट मध्ये मीट हो फोकल लेंत। फोकल लेंत है। है होता त्या पॉईंटला आपण प्रिन्सिपल फोकस म्हणतो त्यानंतर आपल्याला अशी डेफिनेशन आहे फोकल लेंथ फोकल लेंथ म्हणजे काय ज्याला आपण स्मॉल एप या चिन्हाने दर्शवतो बघा फोकल लेंथ म्हणजे काय हे जे ऑप्टिकल सेंटर आहे हे ऑप्टिकल सेंटर व दिसत आहे आणि प्रिन्सिपल फोकस आहे ह्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो फोकल लेंथ म्हणतो डायग्राम मी जरा क्लिअर करतो खूप हे दिसत आहे वन साइड फिर बघा आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे फोकल लेंथ म्हणजे काय बघा द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर फोकल लेंथ म्हणजे काय ऑप्टिकल सेंटर हे ऑप्टिकल सेंटर आहे अँड द प्रिन्सिपल फोकस प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय प्रिन्सिपल फोकस आहे हे प्रिन्सिपल फोकस म्हणजे ऑप्टिकल सेंटर आणि प्रिन्सिपल फोकस लेन्सचे ह्या दोघांमधले जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो फोकल लेंथ म्हणतो म्हणजे आता बघा हे जे मी येलो किंवा ब्लॅक कलरने हे जे मी हे डार्क करत आहे डार्क म्हणजे काय असणार आहे मी डार्क केलेला एरिया हा डार्क केले एरिया म्हणजे काय असणार आहे फोकल लेंथ स्मॉल एफ त्याला आपण काय म्हणतो स्मॉल एफ म्हणतो म्हणजे काय द डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर टू द प्रिन्सिपल फोकस इज कॉल एज फोकल लेंथ ह्याला आपण काय म्हणतो फोकल लेंथ म्हणतो अशा पद्धतीने आपण आता बेसिक डेफिनेशन पाहिलेले आहेत आता आपण पुढच्या पॉईंटला सुरुवात करूया पुढे आपण बघूया काही महत्वाचे हे प्रिन्सिपल फोकस कसा तयार होतो ते आता मी सांगितलेलं आहे आणि त्याच्यासुद्धा डायग्राम दिलेले आहे बघा हे तर आता एफ फोन कसा तयार झालेला आहे हेकडून आपण पॅरल लायटरे सोडलेली आहेत आता इकडून आपण काय केलेलं आहे बघा इकडून अशा पद्धतीने आपण हे पॅरल लायटरे सोडलेले आहेत आणि हे पॅरल लायटरे काय होत आहेत इकडे एक एका रिफ्लेक्ट झाल्यानंतर एका सिंगल मध्ये मीठ होत आहेत हे एका सिंगल मध्ये मिठ होत आहेत दिसते ना येतं यामध्ये मिठ झालेले एका सिंगल मध्ये मीठ झालेले आहे त्याला आपण काय म्हणले आहे एफ टू म्हणलेला आहे आणि जर इकडून सोडले गेले असतील आणि इकडे जर मीठ झाले म्हणजे इकडून जर हे लाईट रे सोडले असते तर काय झाले असते या सिंगल पॉईंटमध्ये मिठ झाली असती असे मिठ झाली असते ह्याला आपण काय म्हणतो ए फोन म्हणतो आणि दुसरं हे बघा हे झालं कॉन्वेक्स लेन्स हे कोणतं लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे बाय कॉन्व्हेक्स म्हणजे दोन्ही बाजूने फुगी असणार आता आपण जर बायक्न क्युले पाहिलं बाय कॉन बाय कॉन क्यू शब्दाचा अर्थ काय आहे आतमध्ये दबलेली आणि बाय शब्दाचा अर्थ दोन म्हणजे दोन्ही बाजूने आतमध्ये दबलेले आता ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल फोकस कशा पद्धतीने असतं बघा प्रिन्सिपल फोकस कशा पद्धतीने तयार होणार आहे ते आपण बघूया आता इथे पण आपण काय केलेलं आहे इथे आपण बाय कॉन क्युलेन्स घेतलेली आहे आणि ज्यामध्ये आपण हे जे प्रिन्सिपल ऍक्सिस आहे ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल लाईट सोलेले आहेत बघा हा लाईट रेसला प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल बघ हे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल लाईट रेस आहे त्यानंतर हा पण प्रिन्सिपल एक्सिसला पॅरल रेस होलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बघा दोन प्रॉपर्टी आहेत हे जे काय लेन्सेस आहेत हे लेन्सेसचे दोन महत्वाच्या प्रॉपर्टी बघा जे कॉन्व्हेक्स लेन्स आहे जे कॉन्व्हेक्स लेन्स आहे ते काय करते लाईट रेस कॉन्वर्ज करते लाईट रे काय करते कॉन्वर्ज करते त्यामुळे ह्याला आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स या नावाने पण ओळखतो म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स काय करणार आहे लाईट रे कॉन्वर्ज करणार आहे कॉन्व्हर्ज करणे म्हणजे काय एका सिंगल पॉईंटमध्ये मीट करणे सिंगल पॉईंटमध्ये मीट करणे सिंगल पॉईंटमध्ये मीट करणे म्हणजे बघा हे करून जे सोलेले लाईटर आहेत हे लायटर एका सिंगल पॉईंटमध्ये मीट होत आहेत आणि हे जे काय Uh, कॉन क्यू लेन्स आहे कोणते लेन्स कॉन लेन्स जे दोन्ही आत आतमध्ये दबलेले आहे हे कोणत्या प्रकारचे डायव्हर्जिंग प्रकारचे लेन्स आहे हे काय असणार आहे डायव्हर्ज लेन्स आणि त्यामुळे आपण ह्याला डायव्हर्जिंग लेन्स हे नावाने पण ओळखतो आता डायव्हर्ज शब्दाचा अर्थ काय दुभागणे विभागणे स्प्लिट होणे वेगवेगळे कडे जाणे ह्याला आपण काय म्हणतो डायव्हर्ज शब्द वापरतो म्हणजेच काय स्प्लिट होणे स्प्लिट म्हणजे आता हे जे आपण सोडलेले लायटरी आहेत बघा आता आपण कोण कोणते लाईटरी सोलेत येते ह्याला मी नाव देतो वन आणि टू म्हणजे आपण बघा हे फर्स्ट आणि सेकंड आणखी एखादा लायटरी सोडतो मी बघा म्हणजे तुमचे सोलेले लाईटे असणार आहे जे प्रिन्सिपल पॅरल आहेत हे काय करत आहेत बघा इथे मी तीन चार लायटरे सोलेले आहेत हे लायटरी एका एक एक सिंगल मध्ये टच न होता न हे काय करत आहेत दुरावत आहेत म्हणजे हे अशा पद्धतीने जातात हे लायटरी कशा पद्धतीने जात आहेत हे अशा पद्धतीने जात आहेत म्हणजे एकमेकांपासून दुरावत असतात हे त्यामुळे आपण ह्याला डायव्हर्जिंग लेन्स म्हणतो मग आता ह्यांच्यामध्ये प्रिन्सिपल फोकस कसं फाइंड आउट करायचं तर यांच्यामध्ये प्रिन्सिपल फोकस फाइंड आउट करताना आपण काय करतो नेहमी ह्यांच्यामधून जर आपल्याला प्रिन्सिपल फोकस फाइंड आउट करायचा असेल तर आपण एक हे जे लायटरी रिफ्रॅक्टेड रे आहेत त्या रिफ्लॅक्टेड रेला आपण काय करतो ट्रेस बॅक करतो ट्रेस बॅक करणे म्हणजे काय यांच एक इमेजनरी पात असं ट्रेस बॅक करणे म्हणजे हे ज्या दिशेने सरळ गेले त्या दिशेने मागे एक असे इमेजनरी लाईन का काढले हे म्हणजे रेड कलरची लाईन काढलेली आहे त्याला आपण काय म्हणतो ट्रेस बॅक करणे म्हणतो म्हणजे बघा आता इथे बघा हे मी लाईन ट्रेस बॅक केली त्यानंतर बघा हे जे असणार हे पण मी लाईन ट्रेस बॅक केली त्यानंतर हे जे असणार आहे ह्या रेची पण मी काय केलेली लाईन ट्रेस बॅक केलेली आहे आणि ह्या लेजची पण लाईन बॅक केली तर अशा बॅक केल्यानंतर लाईन ज्या वेळेस आपण ट्रेस बॅक करतो त्या लाईन बॅक केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी त्या सिंगल एका सिंगल पॉईंटमध्ये मिट होत आहेत त्या पॉईंटला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल फोकस म्हणतो आणि बघा जर इकडून सोडले तर प्रिन्सिपल फोकस आपल्याला इकडेच मिळत आहे आणि जर आपण इकडून लाईट रे सोडले तर प्रिन्सिपल फोकस एफ आपल्याला इकडे मिळतो म्हणजे ह्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की जे कॉन्व्हेक्स लेन्स आहे जे कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्या लेन्स मध्ये आपण ज्या बाजूने म्हणजे बघा आपण ने लेफ्ट हँड साईडने जर लाईट रे सोडले तर आपल्याला प्रिन्सिपल फोकस हा राईट हँड साईडला मिळत आहे आणि आपण जर लाईट लाईट रे राईट हँड साईड कडून सोडले तर आपल्याला प्रिन्सिपल फोकस कुठे मिळत आहे लेफ्ट हँड साईडला मिळत आहे पण ह्या कॉन्क्यू मध्ये तसं नाही मध्ये आपण जर लेफ्ट हँड साईड करून आता बघा हे लेफ्ट हँड साईड आहे लेफ्ट हँड साईडकडून जर लाइट रे सोडले तर आपल्याला प्रिन्सिपल फोकस पण लेफ्ट हँड साईडला मिळत आहे आणि आपण जर लाईट रे राईट हँड साईडकडून जर सोडले आपण तर आपल्याला प्रिन्सिपल फोकस पण काय होणार आहे राईट हँड कडेच मिळणार आहे एफ टू म्हणजे ह्या ठिकाणी काय करतो प्रिन्सिपल फोकस जे आहे आपण लाईट करून सोडले त्याच्या अपोजिट साईडला मिळत असतं आणि ह्यामध्ये सेम साईड त्या साईडला आपल्याला प्रिन्सिपल फोकस मिळणार आहे हे आपण आता दोन्ही लाईन्स बद्दल प्रिन्सिपल फोकस बद्दल माहिती पाहिलेली आहे आता पुढे आपण जे काय रिफ्रॅक्शन आहे मिरर मधून जे रिफ्रॅक्शन होतं त्या रिफ्रॅक्शनचे आपण काही रूल्स पाहणार आहोत त्या रिप्रॅक्शन मध्ये कोणते रूल्स आहेत महत्वाचे ते आपण पाहणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याकडे थ्री रूल्स आहेत तीन रुल्स आहेत रोल वन, वन है रूल टू आणि रूल थ्री हे तिन्ही रूल आता आपण पाहूया वन बाय वन करून काय आहेत नेमकं रोल वन आणि टू हे एकमेकांचे अपोजिट आहेत इनव्हर्स आहेत आणि थ्री मात्र जरा थोडा नॉर्मल वेगळा आहे बघा रोल वन काय सांगत आहे आता हे जे रे आहे आता रोल वन काय सांगत आहे वेन रोल वन आहे बघा एक मिनिट वेन द प्रि इन्सिडेंट रे इज पॅरल टू प्रिन्सिपल फोकस प्रिन्सिपल ऍक्सिस आता हे बघा हे काय हे प्रिन्सिपल ऍक्सेस आहे हे जे आहे ते प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि ह्या प्रिन्सिपल ऍक्सेसला जर आपण एखादा लाईट रे सोडला म्हणजे आता हे इन्सिडेंट रे जे आहे ते इन्सिडेंट रे मी काय केलेलं आहे ते प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल सोडले आहे म्हणजे ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसला हा इन्सिडेंट रे पॅर आहे तर आपल्याला जो मिळणार आहे रे असणार आहे ते रिफ्रॅक्टरी काय करणार आहे फोकस टू मधून जे एफ टू असतं ते एफ टू मधून पास होणार आहे हा सिम्पल पहिला रोल आहे म्हणजेच बघा रूल काय लक्षात ठेवायचा तर रूल रूल काय आहे सिम्पल साधा वेन विहेन द इन्सिडेंट रे इज पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आता हा इन्सिडेंट रे दिसत आहे हा प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल सोलेला आहे देन द रिफ्रॅक्टर रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस म्हणजे जे प्रिन्सिपल फोकस आहे त्या प्रिन्सिपल मधून रिफ्रॅक्टर रे ट्रान्सफर होत असतो तर रिफ्रेक्टेड इंडेक्स काय करणार आहे पास होणार आहे हे तर स्पेलिंग मिस्टेक आहे हे रिफ्लेक्टेड झालेलं आहे रिफ्लेक्टेड नाही रिफ्लेक्टेड नाही रिफ्रॅक्टेड आहे रिफ्लॅक्टेड रिफ्लेक्टेड म्हणजे काय त्याच बाजूला हे होणे रिफ्लेक्ट होणे सगळीकडेच मिस्टेक आहे रिफ्रॅक्टेड रिफ्रॅक्टेड ठीक आहे असू मिस्टेक लक्षात घ्या आता बघा म्हणजे आपण जर एखादा इन्सिडेंट लाईट रे जर आपण सोडला तर तो काय होत आहे पास होत आहे आणि ह्याच्या ऑपोजिटस ह्याच्या ऑपोजिट काय रूल काय सांगतो बघा व्हेन वी इन्सिडेंट लाईट रे पासेस थ्रू दी प्रिन्सिपल फोकस आता आपण जर एखादा लाईट रे सोडला जो की प्रिन्सिपल फोकस मधून ट्रान्सफर होत आहे बघा व्हेन द इन्सिडेंट लाईट रे व्हेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस म्हणजे आपण जर एखादा लाईट रे सोला जो की फोकस मधून ट्रान्सफर होत आहे बघा हा प्रिन्सिपल मधून जात आहे तर ते काय करणार आहे ज्यावेळेस ते रिफ्रॅक्शन होणार आहे त्यावेळेस ते प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल जाणार आहे म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस ते रिफ्रॅक्शन तो काय करतो प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल होतो बघा हे ऍक्सिस आहे प्रिन्सिपल ऍक्सिसला हा पॅरल आहे म्हणजे काय देन द प्रिन्सिपल फोकस द रिफ्रॅक्टेड रे आता हा रिफ्रॅक्टेड रे काय होणार आहे इज पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस ह्याचा रिफ्रॅक्टेड रे काय होत असतो प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल जात असतो आणि रूल थ्री रूल थ्री काय आहे बघा इथं आपण काय केलेलं आहे पॅरल सल्ला फोकस मधून गेला रूल टू मध्ये काय केलेला आहे फोकसमधून पास झालेला पॅरल गेलेला आहे आणि रूल थ्री काय सांगत आहे तो जर ऑप्टिकल मधून जात असेल तो जर ऑप्टिकल मधून जात असेल तो डायरेक्शन चेंज करत नाही तो काय करतो विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन रूल थ्री काय आहे वेन द रे पासिस थ्रू द ऑप्टिकल सेंटर एखादा जर इन्सिडेंट्री असेल तो ऑप्टिकल सेंटर मधून जर पास होत असेल इन्सिडेंट्री आणि तो काय करत आहे ऑप्टिकल सेंटर मधून पास होत आहे बघा ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय ऑप्टिकल सेंटर इज द पॉईंट प्रेझेंट कुठं प्रेझेंट असणार आहे इन साईड द लेन्स अँड ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे हा पॉईंट प्रिन्सिपल ऍक्सिस वरती प्रेझेंट असणार आहे आणि लेन्सच्या आतमध्ये असणार आहे त्यामधून जर एखादा लायटरी रे गेला तर तो लायटरी रे लाईट रे स्वतःचे डायरेक्शन चेंज करत नाही त्याला आपण ऑप्टिकल सेंटर म्हणतो म्हणजे बघा एखादा लायटरी रे इन्सिडेंट रे जर ऑप्टिकल मधून गेला तर ते काय करताय इट पासिस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन हे ह्याचे डायरेक्शन चेंज करत नाही हे डायरेक्शन काय करत नाही चेंज करत नाही डायरेक्शन चेंज न करता काय करत आहे सरळ जात आहे हेनी कोणत्याही प्रकारे असं गेलेलं नाही किंवा असं गेलेलं नाही तो सरळ गेलेला आहे ह्याला आपण काय म्हणतो रूल नंबर थ्री म्हणतो अशा पद्धतीने जे काही रिफ्रॅक्शनचे तीन महत्वाचे रोल आहेत हे रोल आपण पाहिलेले आहेत रोल वन रोल टू आणि रूल थ्री तिन्ही रोल आपले झालेले आहेत आणि हे तिन्ही रूल आपल्याला डायग्राम काढण्यासाठी खूप महत्वाचे आहेत रे डायग्राम साठी तिन्ही रोल आपल्याला खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हे तिन्ही रूल लक्षात ठेवा ह्या तिन्ही रोलवरून आपल्याला रे डायग्राम काढता येणार आहेत कारण रे डायग्रामला आपल्याला हे महत्वाचं आहे की आपला जो इन्सिडेंट लाईट रे आहे तो इन्सिडंट लाईट रे फोकस मधून जात आहे का प्रिन्सिपल एक्सले पॅरल जात आहे का ऑप्टिकल सेंटरमधून जात आहे मग आपल्याला हे रोल माहिती असतील तर ऑप्टिकल सेंटरमधून जात असेल तर आपण त्याचे रे डायरेक्शन चेंज न करता काढणार तो जर पॅरल जात असेल तर त्याचा रिफ्रॅक्टरी आपण फोकसमधून पास करणार आणि तो जर फोकसमधून जात असेल तर त्याचा रिफ्रॅक्टरी आपण पॅरल काढणार अशा पद्धतीने हे आपल्याला काढण्यासाठी हे तिन्ही रोल महत्वाचे आहेत हे तिन्ही रोल लक्षात ठेवा त्यानंतर आपण इमेज फॉर्मेशन बघूया इमेज फॉर्मेशन म्हणजे आपण त्याला प्रतिमा निर्मिती कशी होती इमेज जी ती इमेजची निर्मिती कशी होते कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आणि लेन्स लेन्समध्ये दोन्ही लेन्समध्ये ते आपल्याला पाहायचं आहे आणि वन शॉर्ट रिव्हिजन सिरीज आहे वन शॉट रिव्हिजन सिरीज म्हणजे यामध्ये आपण काय करत आहोत एक कंप्लीट चैप्टर आपण एका व्हिडिओमध्ये संपत आहोत त्यामुळे पूर्ण इन डिटेल मध्ये घेणं शक्य नाही तरी पण मी पूर्ण प्रयत्न करतो जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन करण्याचा बघा इमेज फॉर्मड बाय कॉन्व्हेक्स लेन्स आता ह्याची कॉन्वेक्स लेन्स असणार आहे त्या लेंस मध्ये कशा पद्धतीने इमेज फॉर्मेशन होते आणि त्याची पोझिशन काय असणार ते आपल्याला बघायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सहा पोझिशन बघायचे तिथे बघा पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला पोझिशन ऑफ द इमेजेस दिलेले म्हणजे इमेज जर इन्फिनिटीला असेल त्यानंतर बियाँड एफ टू टू एफ वन असेल आणि टू एफ ला असेल आणि एफ वन एफ ला असेल किंवा फोकस वन ला असेल तर कशा पद्धतीने आपण हे करायचं ते आपण पाहणार आहोत बघा आता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पोझिशन माहिती असलं पाहिजे आता मी ते पोझिशन थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी काय कर करतो इथे का एक लेन्स काढतो आता मी हे कॉन्व्हेक्स लेन्स काढलेलं आहे हे मी कॉन्व्हेक्स लेन्स काढलेलं आहे इथे मी कॉन्व्हेक्स लेन्स काढलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पोझिशन्स पाहायचे आहेत आता बघा हे कॉन्व्हेक्स लेन्सला हे प्रिन्सिपल ऍक्सिस असणार हे काय असणार आहे हे प्रिन्सिपल ऍक्सिस आहे हे प्रिन्सिपल ऍक्सेस आहे या ठिकाणी फोकस एम एमोन असणार या ठिकाणी काय असणार आहे फोकस यमोन आणि या ठिकाणी फोकस एफ टू असणार आहे एफ वन आणि एफ टू हे दोन फोकस असणार आहे आणि ह्याच्यामध्ये कॅपिटल ओ हे ऑप्टिकल सेंटर असणार आहे आता ह्यामध्ये इन्फिनिटी म्हणजे काय इन्फिनिटी म्हणजे जर ऑब्जेक्ट जर खूप दूर असेल म्हणजे आता तो ऑब्जेक्ट आहे ह्याला आपण काय म्हणतो इन्फिनिटी गुन्ह टू एफ वन म्हणजे काय टू एफ फोन म्हणजे काय आता हे एफ फोन आहे एफ वन जर समजा टेन सेंटीमीटर असेल तर एफ टू किती असणार आहे एफ टू ट्वेंटी असणार आहे म्हणजे एफ फोन डबल अंतर जर आपण घेतलं तर याला आपण काय म्हणतो टू एफ वन म्हणतो म्हणजे टू एफ वन इथे पण टू एफ वन आहे आणि बिटवीन एफ वन आणि एफ टू एफ वन आणि एफ टू म्हणजे काय एफ वन आणि एफ टू या दोघांच्या मध्ये म्हणजे ह्या ठिकाणी जर कुठे इमेज असेल सॉरी ऑब्जेक्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो इन बिटवीन एफ वन अँड एफ टू टू एफ वन आणि त्यानंतर आहे फोकस एफ वन म्हणजे बरोबर जर फोकस एफ वर असेल किंवा एफ वन अँड ओ यांच्या दरम्यान म्हणजेच काय हे ऑप्टिकल सेंटर आणि एफ फोन आहे म्हणजे ह्यांच्या दरम्यान इथं ह्या ठिकाणी जर कुठं ऑब्जेक्ट असेल तर त्याचे इमेजेस आपल्याला इमेज फॉर्म झालेल्या एवढ्या एरियापैकी कुठे इमेज फॉर्म होत आणि त्यांचं नेचर काय असणार आहे साईज काय असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे बघा म्हणजे थोडक्यात सांगतो मी आता इन्फिनिटीला जर ऑब्जेक्ट असेल म्हणजे ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल तर आपल्याला त्याची जी, जी इमेज असणार आहे त्याची इमेज आपल्याला प्रिन्सिपल फोकस टोला मिळते आणि त्याची साईज असणार आहे पॉईंट इमेज पॉईंट इमेज शब्दाचा अर्थ खूप लहान असणे व्हेरी स्मॉल त्याला आपण काय म्हणतो पॉईंट इमेज म्हणतो आणि त्याचं नेचर कसं असणार आहे रिअल आणि इन्व्हर्टेड रिअल म्हणजे जसं आहे तसं दिसतं आपल्याला आणि ते कसं दिसणार आहे इन्व्हर्टेड दिसणार आहे आता हे सगळं काय असतं ते सांगतो मी फक्त अगोदर हे बघा पोझिशन कशात तयार होतात जर टू एफ वनच्या बाजूला असेल तर आपल्याला त्याची पोझिशन कुठे मिळणार आहे एफ टू आणि टू एफ वन यांच्या दरम्यान मिळणार आहे एफ टू आणि टू एफ वन हे मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवतो पुढच्या स्लाइडमध्ये हे बघा फक्त आणि त्याची साईज कशी असणार आहे स्मॉलर असणार आहे आणि पण रिअल आणि इन्वर्टेड दाखवत आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं रिअल आणि इन्वर्टेटर दाखवत आहे आपल्याला जर फक्त फोकस वन आणि ऑप्टिकल सेंटर यांची फक्त काय दाखवत आहे वर्च्युअल आणि रेक्ट दाखवत आहे बघा त्यानंतर जर टू एफ वनला असेल जर टू एफ वनला असेल तर टू एफ ला म्हणजे इमेज कुठं तयार होणार टू एफ ला तयार होणार आहे आणि सेम साईज म्हणजे जर हे पाच सेंटीमीटर असेल तर ह्या इमेजची पण साईज आपल्याला पाच सेंटीमीटर दिसणार आहे आणि हे पण रिअल आणि इन्व्हर्टेड असणार आहे ह्यामध्ये बघ एफ वन आणि टू एफ वन ह्या दोघांच्या जर मध्ये असेल तर आपल्याला टू एफ टूच्या बाजूला मिळणार आहे आणि ही साईज लार्ज असणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपला ऑब्जेक्ट पाच सेंटीमीटर असेल तर इमेज आपल्याला सहा सात आठ नऊ दहा सेंटीमीटरची दिसू शकते आणि ह्याचं पण नेचर आपल्याला रिअल आणि इन्व्हर्टेड मिळणार आहे आणि जर फोकस वनला असेल तर इमेज आपल्याला इन्फिनिटीला मिळते आणि खूप लार्ज मिळते म्हणजे पाच सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट आहे तर आपल्याला हे दीडशे सेंटीमीटर पाचशे सेंटीमीटर अशा पद्धतीने खूप लार्ज इमेज मिळते आणि ह्याचं पण नेचर रिअल आणि इन्व्हर्टेड आहे आणि आपण फोकस वन आणि ऑप्टिकल सेंटर यांच्या दरम्यान जर ऑब्जेक्ट असेल आपला तर आपल्याला त्याच्यामध्ये जे इमेज फॉर्मेशन होणार ते इमेज आपल्याला काय मिळणार ऑन दी सेम साईड म्हणजे त्याच बाजूला म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्याच बाजूला आपल्याला इमेज मिळणार ऑब्जेक्ट पण इमेज पण मिळतं हे बघा सिक्स नंबर जे आहे ते सिक्स नंबर एकच वॉड आहे बाकीचे सगळे आपल्याला सारखे मिळतात सगळ्यामध्ये रिअल इन्व्हर्टेड रिअल इन्व्हर्टेड आहे आणि सगळ्यामध्ये आपल्याला अपोजिट साईडला इमेज मिळते लेन्सचा लेफ्ट साइडला जर ऑब्जेक्ट असेल तर राईट साईडला आपल्याला इमेज मिळते केस मध्ये केसमध्ये शेवटशेची केस आहे त्यामध्ये फक्त आपल्याला सेम साईडला मिळते आणि व्हेरी लार्ज मिळते आणि ह्याच्यामध्ये जे नेचर आहे ते व्हर्च्युअल आणि इरेक्ट आहे चालेल कॉन्व्हेक्स लेन्स इमेज फॉर्मेशन इन कॉन्व्हेक्स लेन्स आपण कशामध्ये बघितलेलं आहे तर कॉन्व्हेक्स लेन्स बघा आता आपण आपन्केव्ह मध्ये पाहूया कॉन्क्व्ह मध्ये आपल्या टोन दोनच केसेस पाहिजेत वन आणि टू पोजिशन ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीवर असेल तर काय होणार आहे बघा आपल्याला जी इमेज मिळणार आहे ती इमेज आपल्याला फोकस वन वर मिळणार आहे आणि त्याची साईज कशी असणार आहे पॉईंट इमेज म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल आणि नेचर व्हर्च्युअल आणि इरेक्ट आणि बघा ऑब्जेक्ट जर आपला ऑप्टिकल सेंटर आणि ओ ओ ऑप्टिकल सेंटर आणि इन्फिनिटी यांच्या दरम्यान जर असेल तर इन्फिनिटी म्हणजे खूप दूरवर तर आपल्याला जे मिळणार इमेज असणार आहे त्या इमेजची पोझिशन आपल्याला ऑप्टिकल सेंटर ओ आणि एफ वन फोकस वन ह्या दोघांच्या मध्ये मिळणार आहे आणि इमेजची साईज स्मॉल असणार आहे आणि ह्याचं नेचर कसं आहे रिअल आणि सॉरी व्हर्च्युअल आणि इरेक्ट हे पण कसं मिळत आहे आपल्याला व्हर्च्युअल आणि इरेक्ट हे जे जर तुम्हाला सगळी इमेज फॉर्मेशन कशा पद्धतीने होतं हे जे तुम्हाला थ्री डी अनिमेशन व्हिडिओ पाहायचे असतील म्हणजे ज्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की इमेज लेन्स मध्ये एखादा लायटरी आला ते लायटरी कुठं पास होत आहे ते कोणत्या मध्ये मीट होत आहे हे जर पाहायचं असेल तर इथे बघा हे दोन्ही व्हिडिओ पहा थ्री डी अनिमेटेड व्हिडिओ आहे इमेज फॉर्मेशन वरती एक लेन्स वरती आहे कॉन्वेक्स लेन्स वरती पण आहे आणि कॉन्फ्यू लेन्स वरती पण आहे ज्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण पुढचा कन्सेप्ट पाहूया बघा पुढे आपल्याला सायन कन्व्हेन्शन आहे सा पुढे आपल्याला काय साईन कन्व्हेन्शन बघायचं आहे म्हणजे आपण जे इमेजेस फॉर्मेशन होणार आहे इमेज डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स मोजण्यासाठी आपण कोणते साईन कन्व्हेन्शन वापरतो ते वा पाहूया बघा आता सायन मध्ये आपण जर कोणत्या कोणत्या पण लेन्स असेल तर त्या लेन्स मध्ये आपण जे इमेज डिस्टन्स घेत असतो इमेज डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे आपण वर घेताना कोणतं साईन वापरायचं खाली घेताना आपण कोणतं साईन वापरतो ते, ते आपल्याला आप प्लस मायनस ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे समजा आता एखादी लेन्स असेल हे काय करतो मी नॉर्मल लेन्स काढतो लेन्स कोणती पण असू द्या लेन्स कॉन्क्यू लेन्स असू द्या किंवा कॉन्व्हेक्स लेन्स असू द्या बाय कॉन्क्यू असू द्या किंवा बाय कॉन्व्हेक्स असू द्या दोन्हीमध्ये आपल्याला एकच रूल आहे जे सायन कन्व्हेन्शन आहे त्या साईन साठी रूल सेम आहे त्यामध्ये बघा पहिला रूल काय आहे अगोदर मी सांगतो आता ह्याच्यामध्ये हे समजा एक लेन्स आहे कॉन्फ्यू लेन्स असेल किंवा कॉन्व्हेक्स लेन्स असेल ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेस अभावचे डिस्टन्स मोजत असतो डिस्टन्स आपण काय मोजणार आहे आभाऊस मजणार आता ह्याच्यामध्ये मी अगोदर प्रिन्सिपल ऍक्सिस काढतो प्रिन्सिपल ऍक्सिस हा लेन्सला काढतो मी आता इथे काय करणार आहे प्रिन्सिपलिस करणार आहे हे प्रिन्सिपल ऍक्सिस आहे हे प्रिन्सिपल ऍक्सिस आहे ह्यामध्ये हे काय असणार आहे तर ऑप्टिकल सेंटर असणार हे ऑप्टिकल सेंटर इथे फोकस असणार आहे फोकस वन इथे फोकस टू इथे फोकस टू असणार आहे इथे फोकस वन असणार आहे आणि हे लेन्स आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला साइन कन्व्हेन्शन आपण कशा पद्धतीने पाहतो ते पाहायचं आहे बघा आता ह्याच्यामध्ये जर आपण डिस्टन्स जर वरचं मोजायचं असेल कुठलं जर प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरचं म्हणजे आबा दे प्रिन्सिपल ऍक्सिस आबाचं जर मोजायचं असेल तर आपण काय करतो आबाचं मोजण्यासाठी आपण पॉझिटिव्ह सिंबॉल वापरतो कोणता साईनफॉम वापरतो पॉझिटिव्ह जर आपल्याला बिलोचं मोजायचं असेल बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली तर त्यासाठी आपण निगेटिव्ह सिंबॉल वापरतो आपल्याला जर राईट हँड साईडचं मोजायचं असेल कोणाच्या राईट हँड साईडचं ह्या लेन्सच्या राईट हँड साईडचं लेन्सच्या राईट हँड साईडचं जर मोजायचं असेल तर आपण त्यासाठी पण काय करतो पॉझिटिव्ह वापरतो मी तर आर एच एस लिहतो शॉर्टफॉर्ममध्ये आर एच एस म्हणजे राईट हँड साईडचं पुन्हा आपण ह्यासाठी काय करणार पॉझिटिव्ह वापरणार आहोत आणि लेफ्ट हँड साईडसाठी काय करणार आपण पुन्हा निगेटिव्ह वापरणार म्हणजे बघा मला आता समजा मी ब्लॅक पेन वापरतो ब्लॅक पेन मी ते एरो काढलेला आहे म्हणजे मला जर ह्या लेन्सच्या लेन्सच्या राईट हँड साईडचं म्हणजे मला लेन्स पासून इकडचं जर मेजर करायचं असेल हे जे एरो दिसत आहे हे तर इकडचं मेजर करण्यासाठी आता समजा माझा एखादा इमेज आहे किंवा ऑब्जेक्ट आहे ती इथं आहे मग मला ऑप्टिकल सेंटर पासून इथपर्यंत मेजर करायचं असतं ऑप्टिकल सेंटर पासून इथपर्यंत जर समजा सिक्स सेंटीमीटर असेल तर मी हे काय म्हणणार प्लस सिक्स सेंटीमीटर हे काय असणार आहे प्लस सिक्स कारण बघा हे काय आहे राईट साईडला आहे लेन्सच्या राईट साईडला असेल नेहमी आपण डिस्टन्स मोजत असताना ऑप्टिकल पासून मोजतो आणि वरचं खालचं मोजत असताना आपण प्रिन्सिपल पासून मोजतो मग आता जर हे लेन्सच्या इकडच्या बाजूला असेल तर आपण काय करणार प्लस सिक्स म्हणणार किंवा समजा आता मला डिस्टन्स मजाच आहे मला पुन्हा डिस्टन्स मजाच आहे इथून बघा इथून लेन्सच्या डाव्या बाजूला आहे इकडचं डिस्टन्स मजत आहे इथून मला समजा एखादा माझा ऑब्जेक्ट आहे किंवा इमेज आहे जे काय असेल त्यास इथं आहे समजा थर्टीन सेंटीमीटर आहे डिस्टन्स किती आहे थर्टीन सेंटीमीटर तर मी मध्ये घेत असताना काय करणार मी निगेटिव्ह थर्टी म्हणजे काय मायनस तेरा घेणार किती घेणार मी मायनस थर्टीन का कारण आपल्या आहे रूलमध्ये रूल सांगत आहे ज्यावेळेस आपण मेजर दी ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑर इमेज डिस्टन्स ऑर एनी डिस्टन्स फ्रॉम द लेन्स लेफ्ट हँड साईड लेफ्ट हँड साईडला जर असेल लेन्सच्या तर आपण त्याला काय करतो निगेटिव्ह लिहितो आपण काय करणार आहे निगेटिव्ह घेणार आहे आणि समजा आता मी तर पुन्हा काय करतो ब्ल्यू पेन वापरतो ब्ल्यू पेनने मी दाखवत आहे एरो म्हणजे मला जर समजा अबाउद प्रिन्सिपल ऍक्सिस प्रिन्सिपलिसच्या जर वर्च मोजायचं असेल तर त्यासाठी मी काय करणार आहे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर्स मोजण्यासाठी बघा मी पॉझिटिव्ह वापरणार आहे वापरणार आहे पॉझिटिव्ह आबा प्रिन्सिपल हो एक्स पॉझिटिव्ह आणि प्रिन्सिपलसेच्या खालच्या जर मजा असेल विरोधी प्रिन्सिपल एक्सिस त्यासाठी मी काय करणार आहे निगेटिव्ह वापरणार त्यासाठी मी सिंबॉल काय वापरणार निगेटिव्ह मायनस वापरणार निगेटिव्ह तिथे दिलेला आहे विरोधी प्रिन्सिपल एक्सेस निगेटिव्ह म्हणजे हे जर समजा टेन सेंटीमीटर असेल तर हे काय करणार आहे मी प्लस टेन लिहिणार आणि हे जर समजा टेन सेंटीमीटर आहे तर ते टेन सेंटीमीटर टाकण्यासाठी मला मायनस टेन लागणार आहे म्हणजे बघा थोडक्यात आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे समजा इकडं वर आणि उजवीकडे कुठं कुठं वर आणि उजवीकडे यासाठी आपण काय करतो पॉझिटिव्ह वापरतो वर आणि उजवीकडे आपण काय करणार आहे पॉझिटिव्ह वापरणार आहे डिस्टन्स कसं असणार आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असणार आहे आणि खाली आणि डावीकडे म्हणजे काय बिलो आणि लेफ्ट हँड साईडला खाली आणि डावीकडे इथे बघा खाली खाली आणि डावीकडे हे खाली आणि डावीकडे जर वापरायचं असेल तर आपण यासाठी काय करतो निगेटिव्ह वापरतो यासाठी आपण काय करणार आहे डिस्टन्स निगेटिव्ह मध्ये म्हणतो कसं मोजतो निगेटिव्ह मध्ये मायनस मध्ये घेत असतो या अशा पद्धतीने आपण काय करतो साइन कन्वेशन वापरतो म्हणजे इकडे वर वर जाताना पॉझिटिव्ह आणि उजवीकडे जाताना राईट हँड साईडला जाताना पण पॉझिटिव्ह खाली जाताना रा, जात निगेटिव्ह आणि डावीकडे जाताना आपण काय करतो आपण निगेटिव्ह वापरतो अशा दे पद्धतीने साईन कन्व्हेन्शन असणार आहे आता आपण पुढचा टॉपिक पाहूया पुढे आपल्याला लेन्स फॉर्म्युला पाहायचा आहे पुढे आपल्याला काय बघायचं आहे लेन्स फॉर्म्युला बघा आता आपण लेन्स फॉर्म्युला बघणार आहोत काय बघणार आहोत आपण लेन्स फॉर्म्युला म्हणजे जे लेन्स असणार आहे त्या लेन्समध्ये आपण कोणता फॉर्म्युला वापरतो आता लेन्स फॉर्म्युला म्हणजे काय जे इमेज डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स ह्या दोघांमध्ये रिलेशन द फॉर्म्युला शोविंग द रिलेशन बिटवीन कोणामधले रिलेशन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट आता ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे ते ऑब्जेक्ट दिस्टेंस. डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स बघा आता इथे समजा मी एक मिनिटा एक लेन्स काढतो आणि लेन्सच्या माध्यमातून सांगतो हे कॉन्व्हेक्स लेन्स आहे कोणती लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि कॉन्व्हेक्स मध्ये हे काय असणार आहे प्रिसिपल ऍक्सेस असणार आहे कॉन्व्हेक्स लेन्स आहे हे प्रिन्सिपल ऍक्सेस आहे आता ह्याच्यामध्ये बघा इथे मी जर एखादा ऑब्जेक्ट ठेवला इथे माझ्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे मी एखादा ऑब्जेक्ट काढतो का हे ऑब्जेक्ट आहे आणि मला ह्याची इमेज इकडे मिळत आहे ही इमेज मला इकडे मिळत आहे किंवा अशा पद्धतीने मिळत असेल इनव्हर्टेड मिळत असेल कशी तरी मिळत असेल पण ह्याची इमेज मला इकडे मिळत आहे मग हे काय असणार आहे इथून जे इथपर्यंत आहे एवढं बघा हे जे दिसत आहे ब्ल्यू कलरने काढलेलं मी हे म्हणजे काय असणार ह्याला आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणतो म्हणजे डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर ऑब्जेक्ट आता हे माझा ऑब्जेक्ट आहे हे काय आहे ऑब्जेक्ट आहे हे झालं ऑब्जेक्ट आणि हे झाली इमेज मग हे जे का काय काय असणार आहे आपण म्हणतो हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे हे काय झालं ऑब्जेक्ट डिस्टन्स हे एवढं आणि हे तुम्ही ऑप्टिकल सेंटर पासून इमेज पर्यंत हे म्हणजे काय असणार आहे इमेज डिस्टन्स असणार आहे मग आता ऑब्जेक्ट डिस्टन्स ज्याला आपण स्मॉल यू वापरतो ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे त्याला आपण काय करतो यू वापरतो स्मॉल यू आणि जे इमेज डिस्टन्स आहे त्या इमेज डिस्टन्सला आपण वे वापरतो म्हणजे हे मला काय मिळतं हे जे एवढं आहे हे म्हणजे काय असणार यू असणार आहे आणि हे जे आहे ते हे म्हणजे व्हे असणार आहे मग ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे दोघांमधलं जे रिलेशन दाखवते जे फॉर्म्युला ह्या दोघांमध्ये रिलेशन दाखवते त्या फॉर्म्युला आपण काय म्हणतो लेन्स फॉर्म्युला म्हणतो आणि ते फोकल लेंथ इज कॉलेज लेन्स फॉर्म्युला आणि त्याचबरोबर फोकल लेंथ असणार आहे म्हणजे स्मॉल एफ ह्या फोकल लेंथ ह्या तिघांमध्ये जे रिलेशन आहे त्याला आपण काय म्हणतो लेन्स फॉर्म्युला म्हणत असतो आणि आपला लेन्स फॉर्म्युला काय आहे बघा वन बाय वी व्ही वन बाय व्ही आता व्ही म्हणजे काय इमेज डिस्टन्स वन बाय व्ही म्हणजे काय इमेज डिस्टन्स मायनस वन बाय यू आता यू शब्दा यू म्हणजे काय असणार यू कशासाठी वापरतो आपण ऑब्जेक्ट डिस्टन्ससाठी इज इक्वल टू वन बाय एफ म्हणजे काय आता आपण जर इन्वर्स घेतला कोणाचा इनवर्स घेतला इमेज डिस्टन्स म्हणजे समजा इमेज डिस्टन्स आता समजा हे इमेज जर मला टेन सेंटीमीटर फॉर्म झाले दिसत असेल हे इमेज डिस्टन्स किती आहे ग्रीन ने लिहतो मी इमेज डिस्टन टेन सेंटीमीटर आहे टेन सेंटीमीटर मला इमेज मिळत आहे हे टेन सेंटीमीटर आहे आणि हे ऑब्जेक्ट माझा समजा सिक्स सेंटीमीटरवर आहे म्हणजे बघा वन बाय वी म्हणजे काय इनवर्स कशाचं इनवर्स टेन सेंटीमीटरचा म्हणजे काय इमेज डिस्टन्स इनवर्स म्हणजे मी वन बाय टेन लिहिणार मायनस यू म्हणजे काय यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स वन बाय सिक्स इज इक्वल टू फोकल लेंथ आता ही फोकल लेंथ किती असणार आहे ते आपण फोकल लेंथ काढू शकतो ह्या फॉर्म्युलेने म्हणजे ह्या फॉर्म्युले मध्ये आपल्याला काय काय माहिती आहे बघा व्ही यू आणि एफ ह्या तीनपैकी कोणते पण दोन देतात हे दोन दिले तर आपल्याला हे काढता आलं पाहिजे हे दोन दिले तर हे काढता आलं पाहिजे मग आता आपल्याला इमेज डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स माहित आहे हे जर आपण कॅल्क्युलेशन केला तर हे मायनस करायचे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जर आपण हे मायनस केली तर आपल्याला ह्या लेन्समध्ये फोकल लेंथ मिळणार आहे म्हणजे बघा हे जर आपण इकडे मल्टिप्लाय केलं काय होणार आहे सिक्स मायनस हे काय होणार आहे टेन मिळणार आहे आपल्याला अंडी डिवायड बाय किती सिक्सटीन म्हणजे कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर आपल्याला वन बाय एफ म्हणजे प्रिन्सिपल फोकस काय मिळतो रेशी प्रोकल मिळतो इनवर्स मिळतो आणि त्याला पुन्हा जर आपण इनवर्स केलं म्हणजे जर उलट केलं म्हणजे समजा आपल्याला वन बाय एक्स मिळत आहे म्हणजे काय असणार आहे एक्स असणार आहे वन बाय एक्स इज इक्ल टू वन बाय एफ म्हणजे म्हणजे काय एक्स म्हणतो आपण एक सेंटीमीटर ते आपल्याला काय मिळालं फोकल लेंथ मिळाली अशा पद्धतीने आपण लेन्स फॉर्म्युला उपयोग करत असतो हे महत्वाचं लेन्स फॉर्म्युल आहे स्क्वेअर केलेलं आहे हे महत्वाचं लक्षात ठेवा बघा वन बाय व्ही मायनस वन बाय यू इज इक्वल टू वन बाय एफ हा काय आहे आपला हा लेन्स फॉर्म्युला आहे त्याला मी वाटलंच तर ब्रॅकेट करून ठेवतो म्हणजे महत्वाचं आहे हे लक्षात येईल हे काय आहे महत्त्वाचा लेन्स फॉर्म्युला आहे हे आता लेन्स फॉर्म्युला ले आपण बघितला आता आपण पुढचा कन्सेप्ट पाहूया आपल्याला पुढे मॅग्निफिकेशन बघायचं आहे आता मॅग्निफिकेशन म्हणजे काय ज्याला आपण मराठीमध्ये विशालन म्हणतो ह्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो विशालन म्हणतो म्हणजे मोठे दिसणे लार्ज दिसणे लार्ज इमेज दिसणे त्याला आपण काय म्हणतो मॅग्निफिकेशन म्हणतो आणि जे मॅग्निफिकेशन आहे त्या मॅग्निफिकेशन आपल्याकडे फॉर्म्युले आहेत आता हे दोन फॉर्म्युले आहेत ते दोन्ही फॉर्म्युले आपण पाहूया आता हे जे मॅग्निफिकेशन आहे ह्या मॅग्निफिकेशनचा सिंबॉल आहे कॅपिटलियम मॅग्निफिकेशनला आपण कॅपिटलियम ह्या सिंबॉलने दर्शवतो आणि मॅग्निफिकेशन म्हणजे काय मॅग्निफिकेशन हा एक रेशो आहे मॅग्निफिकेशन हे काय आहे रेशो आहे कोणाच रेशो आहे इमेज डिस्टन्स इमेज हाईट ऑफ द इमेज आणि हाईट ऑफ द ऑब्जेक्ट ह्याचा रेशो आहे म्हणजे आपण काय करणार मॅग्निफिकेशन लिहिण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे मॅग्निफिकेशन इज इक्वल टू आता मी पहिल्यांदा फुलमध्ये लिहितो नंतर शॉर्टमध्ये लिहितो बघा मॅग्निफिकेशन मॅग्निफिकेशन ज्याचा सिंबॉल आहे कॅपिटल एम कॅपिटल एम इज इक्वल टू काय असणार आहे हाईट ऑफ द इमेज आपण रेशिओ घेतो कोणाकोणाचा इमेजच्या हाईटचा आणि डिस्ट ऑब्जेक्टच्या चा हाईटचा हाईट ऑफ इमेज हाईट ऑफ इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट डिवाइड बाय काय असणार आहे हाईट ऑफ द ऑब्जेक्ट हाईट ऑफ द ऑब्जेक्ट ह्या दोघांचा एच ए म्हणजे काय ज्याला आपण मॅग्निफिकेशन म्हणतो आणि इज म्हणजे हे काय असणार आपण टू म्हणतो हाईट ऑफ द इमेज एस टू म्हणतो आणि हाईट ऑफ द ऑब्जेक्ट आपण एच वन म्हणतो म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला बघा एम इज इक्वल टू एच टू डिवाइड बाय एच वन हा आपल्याला काय मिळालेला फॉर्म्युला मिळाला एम इज इक्वल टू एच टू डिवाइड बाय एच वन हे काय असणार आहे मॅग्निफिकेशन फॉर्म्युला आहे हे हाईटचा विचार केला तर फॉर्म्युला झाला आता समजा आपल्याला जर दुसरं पाहिजे असेल म्हणजे आपण जर डिस्टन्सचा विचार केला तर त्यासाठी पण आपला एक दुसरा फॉर्म्युला आहे मॅग्निफिकेशनचे एकूण आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत बघा आता मी दुसरा फॉर्मुला सांगतो तुम्हाला आता दुसरा फॉर्म्युला पण काय आहे दुसरा फॉर्मला पण रेशो आहे हा पण पण फॉर्म्युला काय रेशो आहे ह्याच्यामध्ये कोणाचा रेशो आहे डिस्टनचा रेशो आहे बघा मॅग्निफिकेशनचा दुसरा फॉर्मला काय मॅग्निफिकेशन इज इक्वल टू मॅग्निफिकेशन म्हणजेच काय कॅपिटल यम इज इक्वल टू काय असणार आहे डिस्टन्स ऑफ द इमेज हे वर्क काय असणार आहे डिस्टन्स ऑफ द इमेज किंवा मी इमेज डिस्टन्स लिहितो सगळं सर जागा कमी आहे बघा इमेज डिस्टन्स इमेज डिस्टन्स टू द इमेज डिस्टन्स डिवाईड बाय काय असणार आहे खाली ऑब्जेक्ट डिस्टन्स असणार खाली काय असणार आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टेन्स बघा आणि ह्यासाठी आपण काय करणार मॅग्निफिकेशन म्हणजे कॅपिटल येन आता आपण आताच बघितलं इमेज डिस्टन्स म्हणजे काय व्ही आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे काय यू स्मॉल यू म्हणजे आपण काय म्हणू शकतो यम इज इक्ल टू व्ही डिवाइड बाय यू आपण काय म्हणणार आहे एम इज इक्ल टू व्ही डिवाइड बाय यू असं आपण म्हणू शकतो हे काय असणार आहे मॅग्निफिकेशन सेकंड फॉर्म्युला म्हणजे आपल्याला मॅग्निफिकेशन दोन फॉर्म्युले कळाले हा वन असणार आहे आणि हा सेकंड असणार आहे आणि डेफिनेशन जर पाहिजे असेल तर सिंपल डेफिनेशन म्हणजे काय मॅग्निफिकेशन इज द रेशिओ मॅग्निफिकेशन इज द रेशिओ ऑफ हाईट ऑफ द इमेज टू दी हाईट ऑफ द ऑब्जेक्ट दॅट इज येस टू डिवाइड बाय वन ऑर मॅग्निफिकेशन इज द अल्सो अल्सो मॅग्निफिकेशन इज द रेशिओ ऑफ हा डिस्टन्स ऑफ द इमेज टू द ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे काय दॅट इज व्ही डिवाइड बाय यू ह्याला आपण काय म्हणतो मॅग्निफिकेशन अँड द मॅग्निफिकेशन इज शोड बाय द सिंबल कॅपिटलियम कॅपिटलियम ह्या ने आपण काय करतो शो करत असतो अशा पद्धतीने आपण मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला बघितलेला आहे आता आपण पुढचं बघूया लेन्सची पॉवर कशी असते पॉवर लेन्स पॉवर हा कन्सेप्ट आपण पाहूया बघा लेन्स पॉवर पॉवर शब्दाचा अर्थ आहे शक्ती म्हणजे एखादी जर लेन्स असेल तर त्या लेन्सची किती पॉवर असू शकते ते आपल्याला पाहायचं आहे आता लेन्स पॉवर म्हणजे काय पॉवरचा फॉर्म्युला आहे बघा पी इज इक्वल टू वन डिवाइड बाय एफ एफ म्हणजे काय फोकल लेंथ म्हणजे जे फोकल लेंथ आहे या फोकल लेंथचं जर आपण इनवर्स घेतलं वन बाय एफ म्हणजे फोकल लेंथ जर आपण इनवर्स घेतलं हे वन बाय एफ तर आपल्याला काय मिळत आहे पावर मिळत आहे पावर म्हणजे काय पावर इज द इनव्हर्स ऑफ फोकल लेंथ फोकल लेंथ वन बाय एफचं जर आपण इनव्हर्स घेतलं तर आपल्याला पावर मिळत आहे कोणती लेन्स पावर आणि बघा आता आपल्याला जर युनिट पाहिजे असेल पी इज इक्वल टू वन बाय एफ एफ आपण कशामध्ये बसतो मीटरमध्ये म्हणजे वन डिवाइड बाय मीटर असणार आता वनला तर कोणतं सिंबॉल नाही तर कॉन्स्टंट आहे हा एखादा नंबर आहे म्हणजे वन डिवाइड बाय एम म्हणजे काय वन इन्टू आता हे वर गेल्यानंतर काय होणार आहे मीटर टू मायनस वन होणार आहे म्हणजे मीटर इनव्हर्स म्हणजे हे जे मीटर इनव्हर्स आहे ह्याला आपण सायन्समध्ये हे वापरतो सिंबॉल वापरतो ज्याला आपण कॅपिटल डी म्हणतो कॅपिटल डी म्हणजेच काय कॅपिटल डी म्हणजे काय डायप्टर ह्याला आपण काय म्हणतो डायऑप्टर आणि डायऑप्टर हे स्टँडर्ड युनिट आहे कशाचं लेन्स पॉवर मोजण्याचं म्हणजे लेन्स जे एखाद्या भिंगाची किती शक्ती आहे ते आपण कशामध्ये मोजतो मध्ये मोजतो म्हणजे बघा इथे मी पुन्हा लिहित आहे फॉर्म्युला 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 काय असणार आहे पी इज इक्वल टू वन डिवाइड बाय एम आणि काय असणार आहे वन डिवाइड बाय एम म्हणजे इथे काय होणार आहे आपल्याला एम इनवर्स मिळणार आहे आपल्याला आणि हे जे युनिट असणार युनिट काय असणार बघा हे युनिट आहे हे युनिट आहे हे काय युनिट आहे ह्याला आपण काय म्हणतो डायऑप्टर म्हणतो ह्याला आपण काय म्हणतो डायऑप्टर डायऑप्टर आणि हा जे सिंबॉल असणार सिंबॉल डायऑप्टरचं सिंबॉल काय आहे कॅपिटल डी कॅपिटल डी हे डायप्टरचा सिंबॉल आहे अशा पद्धतीने आपण काय करतो लेन्स फॉर्मुला कॅल्क्युलेट पावर कॅल्क्युलेट करत असतो ह्या फॉर्म्युलाने पावर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करणार सर सगळं फोकस जे आहे त्या फोकल लेंथ जे आहे त्या फोकल लेंथचा आपण रेसिप्रोकल घेतो इनिव्हर्स घेतो त्यानंतर आपल्याला लेन्सची पॉवर मिळते बघा आपल्याला काय करायचं आता कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस बघायचं काय बघायचं आहे कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस म्हणजे आपण जर दोन लेन्सेस कॉम्बिनेशनमध्ये ठेवले इन कॉन्टॅक्ट मध्ये ठेवले समजा आता मी काय केलेलं आहे दोन लेन्सेस इफ टू लेन्सेस इफ टू लेन्सेस विथ फोकल लेंथ ज्यांची फोकल लेंथ वन आणि एफ टू आहे विथ फोकल लेंथ एफ वन अँड एफ टू आर केप्ट इन कॉन्टॅक्ट ते दोन्ही जर मध्ये ठेवले आर केप्ट इन कॉन्टॅक्ट इन कॉन्टॅक्ट हे दोन्ही जर एकमेकांच्या संपर्कामध्ये ठेवले तर काय होणार आहे बघा इन कॉन्टॅक्ट विथ इच वादर इच ऑदर तर आपल्याला त्यांचं कॉम्बिनेशन मिळणार द कॉम्बिनेशन ऑफ लेन्स द कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन ऑफ इफेक्टिव्ह लेन्स ऑफ इफेक्टिव्ह फोकल लेंथ ऑफ इफेक्टिव्ह फोकल लेंथ फोकल लेंथ आर हे काय मिळणार आपल्याला बघा वन बाय वन बाय एफ एफ म्हणजे काय फोकल लेंथ कॉम्बिनेशनची फोकल लेंथ इजिक आपल्याला वन बाय एफ वन प्लस वन बाय टू हा फॉर्म्युला काय वन बाय वन प्लस वन बाय टू हे प्लस आहे इंटू समजू नका प्लस करतो मी म्हणजे बघा आपल्याला जर आता समजा माझ्याकडे दोन लेन्स आहेत आता माझ्याकडे समजा इथे एक लेन्स आहे हे एक लेन्स आहे आणि हे लेन्स आहे हे दोन्ही लेन्स जर मी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवल्या आता मी दोन्ही लेन्स काय केलेले आहेत आता हे लेन्स टू आहे हे लेन्स टू मध्ये काय केले लेन्स वनच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आहेत म्हणजे ते एकमेकांना चिटकून ठेवलेले आहेत तर काय होणार आहे ह्याच्यामध्ये जे फोकल लेंथ असणार आहे ह्याचे फोकल लेंथ एफ वन असणार ह्याचे फोकल लेंथ एफ वन आहे आणि हे फोकल लेंथ एफ टू आहे हे जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवले तर आपल्याला जे इफेक्टिव्ह फोकल लेंथ मिळणार आहे इफेक्टिव्ह फोकल लेंथ काय मिळत असते वन बाय एफ इज इक्वल टू वन बाय एफ वन आणि प्लस वन बाय एफ टू हे मिळणार आहे आपल्याला आणि हे जे एफ आहे एफ म्हणजे काय त्याला आपण इफेक्टिव्ह फोकल लेंथ म्हणतो एफ म्हणजे काय इफेक्टिव्ह फोकल लेंथ ह्याला आपण काय म्हणतो एफ म्हणतो आता एफ वन हे फोन म्हणजे काय आहे एफ फोन म्हणजे फोकल लेंथ ऑफ लेन्स वन वन म्हणजे काय फोकल लेंथ ऑफ लेन्स वन लेन्स वन आणि एफ टू म्हणजे काय आहे एफ टू म्हणजे फोकल लेंथ ऑफ लेन्स टू फोकल लेंथ ऑफ लेन्स टू म्हणजे लेन्स टू ची फोकल लेंथ आहे त्याला आपण एफ टू म्हणतो अशा पद्धतीने फॉर्म्युला आहे बघा आता हे झालं कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेसचा फॉर्म्युला त्यानंतर आपण पुढे बघूया ह्यम आहे ह्युमेचे वर्किंग कशा पद्धतीने दे असते ते बघूया अगोदर बघा ह्युमेचे डायग्राम इथे सिम्पल दिलेले आहे आता इथे मी थ्री डी इमेज टाकलेली आहे जे टेक्स्ट बुक आहे आणि इथं काय केलेलं ते ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर आहे बघा आता ह्या ठिकाणी आय आहेत आहे आय म्हणजे डोळ्यांच्या पापण्या पीपीएल हे डार्क कलर चे दिसत आहे त्याला आपण काय म्हणतो पीपीएल म्हणतो त्यानंतर हे स्क्लेअर असणार आहे हे इरीस असणार हे जे पिपलच्या बाजूचे जे आहे हे एरिया ह्याला आपण काय म्हणतो इरिस म्हणतो आणि बाकीचे त्याच्या जी बाजूची कडा असणार हे म्हणजे काय असणार आहे कॉर्नर्स त्याला आपण काय म्हणतो कॉर्नर्स म्हणतो म्हणजे डायग्राम मध्ये बघा हे असं व्हर्टिकल व्ह्यू दाखवलेला आहे जे ह्युमॅन आहे आय आहे ते ह्युमॅन व्हर्टिकल वर्टिकल व्ह्यू दाखवलेला आहे आणि बॅक साइड आहे हे बॅक साईड आहे हे एवढे दिशे दिसत आहे हे बॅक साइड आहे बॅक साइड म्हणजे मागची बाजू ह्युमॅन आय ची मागची बाजू आणि हे काय आहे हे फ्रंट साईड आहे हे कोणती आहे फ्रंट साईड म्हणजे बघा आपल्या हे मेनयमध्ये काय असणार इथे लेन्स असणार हे जे आपल्याला दिसत आहे फुगीर भाग आहे पुढचा म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार ह्याच्यामध्ये कॉन्वेक्स लेन्स वापरलेले आहे ह्याच्यामध्ये लेन्स वापरलेले हे लेन्स आहे हे पिप्युल आहे त्यानंतर इथे एक लेन्स आहे हे आतमध्ये जे दिसत आहे हे बघा हे डार्क कलरचे मी दाखवतो एक मिनिट हे बघा हे अशा पद्धतीचे दिसत आहे बघा हे काचे टाइप काचेसारखं आपल्या ग्लास सारखं हे लेन्स आहे ह्याला आपण काय म्हणतो क्रिस्टल लाईन लेन्स म्हणतो त्यानंतर ह्याच्या बाजूला जे असणार हे काय आहे आहे हिथे हे निळ्या कलरचं जे दिसत आहे ब्ल्यू कलरच हे इरिस आहे आणि ह्याच्या बाजूला इथे जे वर असतं ह्याला आपण सिलेअरी मसल्स म्हणतो इथं काय सिलेअरी मसल्स आहेत इथं कॉर्निया आहे त्यानंतर इथं स्क्लेरोटिक कोट आहे आणि इथं बाजूला कोरिडा आहे सगळ्या नावांची आपल्याला गरज नाही आपल्याला फक्त एवढे नावं महत्वाची आहेत बाकीच्या काय गरज नाही इरिस पीपील लेन्स आणि कॉर्निया आणि ह्यामध्ये हे मसल्स आहेत हे ते ऑप्टिकल नर्व असते ऑप्टिकल नर्व म्हणजे काय जे मेसेज पाठवते जे इमेज फॉर्मेशन होत असतं ते इमेज फॉर्मेशन झालेले मेसेज इलेक्ट्रिकल सिग्नल मेंदूकडे पाच ब्रेन ब्रेनकडे पाठवते त्याला आपण काय म्हणतो ऑप्टिकल नर्व म्हणतो हे ऑप्टिकल नर्व दाखवलेली आहे बघा हे ते ऑप्टिकल डिस्क हे जे आहे ऑप्टिकल डिस्क आहे आणि ह्याला आपण रेटिना म्हणतो रेटिना म्हणजे काय ज्या स्क्रीनवरती इमेज तयार होते म्हणजे आपण ज्या काय वस्तू बघतो आपण आता हे पेन हे पेन मी पाहत आहे म्हणजे ह्या पेनची इमेज माझ्या डोळ्यामध्ये आतल्या बॅक बॅकसाईडला तयार होणार आहे आणि कुठं तयार होणार आहे ह्या रेटिनावरती तयार होणार आहे हे जे दिसत आहे हे आता मी हे जे रेड कलरने जे हे रेड कलरने मी जे केलेलं आहे काय रेटिन आहे एक मिनिट हे रेड कलरने जे रंगवलेलं आहे रेड कलरने रंगवलेलं पोर्शन हे म्हणजे रेटिन आहे म्हणजे मी जे वस्तू बघणार आहे ती वस्तू माझ्या रेटिनवरती त्याची इमेज फॉर्मेशन होत असते आणि ती फॉर्मेशन झालेली इमेज त्याचे सिग्नल आपल्या मेंदूपर्यंत ब्रेंड पर्यंत पोहोचवण्याच काम कोण करत ऑप्टिकल नेटवर्क करतात म्हणजे ही इमेज आता मी पाहिली ही इमेज लेन्सच्या माध्यमातून रिफ्रेक्टेड हे गेले आणि माझ्या रेटिन इमेज तयार झाली आणि ती इमेज कशी असते इन्वर्टेड असते त्या इमेजला सर्व करण्याचं काम <laughs> वेगवेगळे सेल्स करत असतात आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या ब्रेनला काय करते ऑप्टिकल माध्यमातून इलेक्ट्रिकल सिग्नलच्या इलेक्ट्रिक माध्यमातून ही आ, ल, आ, इमेज आपल्या ब्रेनला दिसत असते अशा पद्धतीने ह्यमेन आय स्ट्रक्चर आहे डायग्राम आहे आता बघा ह्युमेन आय बद्दल आपण अधिक माहिती पाहूया हिमेन आय म्हणजे काय आधी इथे बघा लेन्स बिकम फ्लॅट आणि लेन्स बिकम ब्राऊंडेड असे दोन शब्द दिलेले आहेत म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे बघा म्हणजे आपल्या जे लेन्स असणार ते लेन्स कधी कधी काय करत असतात कधी कधी फुगत असतात म्हणजे कधी कधी राऊंडेड होत हे बघा हे गोलाकार दिसतात हे कधी कधी राऊंडेड होत असतात आणि कधी कधी फॅट होतात फ्लॅटन होता। म्हणजे काय हे ते चपटे होत असतात आणि ते वर्तुळाकार गोलाकार होतात म्हणजे फुगत आहेत हे कधी होतात त्यांचे कंडिशन काय आहे ते आपण बघणार आहोत बघा म्हणजे आता जर आपण एखादे इमेज बघत आपण एखाद्या जर ऑब्जेक्ट बघत असो जे की ऑब्जेक्ट खूप वर आहे त्यावेळेस आपले जे लेन्स असतात ते लेन्स आपल्या कशा होत असतात चपट्या होत असतात ऑब्जेक्ट जर खूप लांब असेल तर आपल्या इमेज कशा होणार आहे चपट्या होणार बघा लाईट कमिंग फ्रॉम दी डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑब्जेक्ट म्हणजे खूप लांब ऑब्जेक्ट म्हणजे ते एखादा ऑब्जेक्ट आहे आणि हिथून जर लाईटर येत असतील तर त्यावेळेस आपले लेन्स डोळ्यामधले जे लेन्स असणारे त्या चपट्या होतात आणि जर खूप जवळ एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्यावेळेस आपल्या डोळ्यामधले लेन्स काय होतात फुकतात म्हणजे बघा आता समजा एखादा हे मोबाईल आहे आणि हे मोबाईल माझ्या डोळ्याच्या खूप जवळ आहे तर आता हे मोबाईलमध्ये लिहिलेले जे असणार आहे आता इथे बघा काय दिलेले टायमिंग दिसत आहे सेवन ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री दिसत आहे सात वाजून तेवीस मिनट झाली मला जर हे खूप जवळून पाहायचं म्हटलं तर मला काय करणार डोळे मोठे करू लागणार असे डोळे मोठे कर लागणार म्हणजेच काय माझ्या डोळ्यामध्ये जे लेन्स असणार आहे ते लेन्स राऊंडेड झाले डोळे मोठे केले म्हणजे काय माझ्या डोळ्यामध्ये लेन्स राउंडेड झालं का कारण ऑब्जेक्ट खूप जवळ आहे म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर खूप जवळ असेल तर त्यावेळेस आपल्याला ते वाचन करण्यासाठी ते रिडिंग करण्यासाठी किंवा ते क्लिअर दिसण्यासाठी आपल्याला डोळे मोठे करावे लागतात आणि खूप लांब आहे एखादी वस्तू खूप लांब आहे दोन शंभर दोनशे मीटरवर आहे एखादी वस्तू आहे आणि ती मला पाहिजे त्यावेळेस मी असं पाहणार आहे का त्यावेळेस आपण असं डोळे लहान करून पाहतोय असं पाहतो म्हणजे नेमकं काय आहे ते जाणवण्यासाठी म्हणजे एखादी जर वस्तू खूप जवळ असेल तर त्यावेळेस आपण काय करतो आपले डोळे काय करतात आपले लेन्स मोठी करतात आणि ज्यावेळेस आपण एखादी जवळची वस्तू पाहतो त्यावेळेस आपण जवळची वस्तू पाहत असताना डोळे काय करतात आपले लहान करतात लक्षात येते का म्हणजे हे जे असणार हे चपटे होणार आहे लांबची वस्तू बघत असताना जर आपल्याला लांबची वस्तू असेल तर ते बघत असताना हे मला खूप लांब आहे समजा तर ते जर मला बघायचं असेल तर माझे डोळे काय होणार आहेत असे असे होणार आहेत असे आपण बघतो आणि जर खूप जवळच बघायचं असेल तर आपल्या काय होत असतं लेन्स जे असतं ते लेन्सची साईज वाढते असे एकदम जवळच बघण्यासाठी ही साईज वाढत असते मग आता हे कशासाठी वाढते हे लेन्सची साईज वाढली याचा अर्थ काय फोकल लेंथ वाढला म्हणजे समजा इथे एक लेन्स आहे हे लेन्स आहे हे चपटे आहे म्हणजे चपटे आहे म्हणजे काय हे सर्कल कमी तयार होणार आहे आणि फोकल लेंथ म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर टू फोकस ह्याला आपण फोकल लेंथ म्हणतो समजा ही लेन्स फुगली ही जर लेन्स अशी खूप फुगली म्हणजे हे जर जाड झाली तर हे सर्कल कसे होणार आहेत मोठे होणार हे असे सर्कल मोठे होणार आहे आणि हे जे फोकल लेंथ वाढणार आहे म्हणजे काय हे स्मॉल एप वाढणार आहे त्यामुळे आपल्याला जे जे काही रिफ्लेक्टेड लायटरी आहे ते रिफ्लेक्टेड लायटरी बरोबर रॅटेनावर त्यात हे काय हे जे रंग दिसत आहे बाग ह्याला आपण काय म्हणतो रॅटेना म्हणतो रॅटिना म्हणजे काय थोडक्यात आपल्या भाषेमध्ये स्क्रीन म्हणजे ज्यावरती इमेज तयार होते इमेजचं फॉर्मेशन ज्या ठिकाणी होतं त्याला आपण काय म्हणतो रॅटिना म्हणतो सायंटिफिक वर्डमध्ये त्याला आपण रॅटिना म्हणतो म्हणजे थोडक्यामध्ये ज्या ठिकाणी इमेज फॉर्मेशन आहे ती स्क्रीन त्याला आपण रॅटिना म्हणतो आणि हे जे आहे ऑप्टिकल नर्व आहे म्हणजे ह्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिक सिग्नलच्या माध्यमातून हे नर्व ब्रेनला कनेक्टेड असते जेणेकरून आपल्या मेंदूमध्ये कळतं की आपण कोणत्या वस्तू पाहत आहोत म्हणजे रॅटिनावरती बरोबर जे रिफ्रॅक्टेड लाईट रे असणार आहे ते रिफ्रॅक्टेड रे बरोबर रॅटिनावरती सिंगल मध्ये मीट होतात जर आपण असं आपले डोळे जर असं ऑटोमॅटिक ऍडजस्ट होत असतील तर आणि जवळून येताना पण बरोबर अॅटेनवरती ऍडजस्ट होतात आणि जर आपल्या डोळ्यांनी हे काम नाही केलं काय लेन्स इनक्रीज करण्याचं किंवा लेन्स साईज डिक्रीज करण्याचं तर हे जे काही येणारे लायटरी असणार आहे ते रॅटेनवरती न जाता एक तर लवकर मीठ होतील किंवा रॅटेनच्या बाहेर मीठ होतील रॅटेनच्यापासून लवकर मीठ होत असेल तर आपल्याला किंवा जर अॅट्यापासून बाहेर जर मीठ होत असतील तर आपल्याला इमेज कशी दिसणार आहे इमेज आपल्याला ब्लर दिसणार आहे इमेज आपल्याला कशी दिसणार आहे ब्लर दिसणार आपल्याला क्लिअर दिसत नाही आणि हे आपण सगळ्या गोष्टी आता डिस्टिंग विजनमध्ये पाहणार आहोत डोळ्या दूरदृष्टी वगैरे कशा असते ते आपण पाहणार आहोत या पद्धतीने ह्युमेन हा वर्किंग करत असतो पुढे आता आपण डिपेक्स ऑफ आप विजन पाहूया पुढे आता आपल्याला काय पाहायचं आहे डिपेक्स ऑफ विजन डिपेक्स ऑफ विजन म्हणजे काय आपली जी दृष्टी आहे त्या दृष्टीमध्ये कोणकोणते दोष असणार आहेत कोणकोणत्या अडचणी आहेत त्यांना आपण काय म्हणतो डिफेक्ट्स म्हणतो डिफेक्ट्स विजन म्हणजे काय दृष्टी बघणे ह्याच्यामध्ये काय दोष आहेत हे दोष आता आपण आपल्याला पाहायचे आहेत ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे दोष पडतात ते आपण पाहूया आता हे जे डिफेक्ट्स ऑफ विजन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकार पाहिजे तीन डिफेक्ट्स पाहिजे तीन दोष पाहिजेत कोणकोणते तीन दोष पहिला आहे नियर साइडनेस कोणतं आहे पहिलं नियर सायटेडनेस नियर सायटेडनेस आणि ह्याला आपण मायोपिया ह्या नावाने पण ओळखतो ह्याला दुसरं नाव काय मायोपिया हे दोष आहेत आपल्या डोळ्यांमध्ये असणार आहे असणार आहे त्यानंतर दुसरं आपण फार सायडनेस दुसरं कोणतं आहे फार साइडनेस फार साईड सायटेडनेस हे दुसरा दोष आहे आणि हा दुसरा दोष जे आहे ह्याला आपण दुसऱ्या नावाने पण ओळखतो हायपरमेट्रोपिया ह्याला आपण काय म्हणतो हायपरमेट्रोपिया म्हणतो हायपरमेट्रोपिया आणि हे दोन्ही आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून तिसरा आहे हे तिन्हीची माहिती आपण आता बघणार आहोत बघा तर आता ह्यामध्ये नियर साईडनेस म्हणजे नेमकं काय असतं नियर साईडनेस कशाला म्हणायचं ते आपण पाहूया नियर साईडनेस म्हणजे काय जे आपल्या जवळचे ऑब्जेक्ट आहे त्या जवळचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसणे म्हणजे आता हे पेन हे माझ्या पेन जवळ आहे त्यामुळे क्लिअर दिसणे कधी कधी काय असते आपल्याला काही जणांना बघा ऐकलं असेल तुम्ही वयस्कर व्यक्ती वगैरे असतील तर जे जवळचे ऑब्जेक्ट दिसते जवळचे ओळखू येते पण लांबच काय ओळखू येत नाही काही जण असे असतील की जवळच्या एरियामध्ये दिसत नाही एवढ्या एरियामध्ये काय आहे ते त्यांना दिसणार आहे एवढ्यामध्ये काय आहे इथलं इथलं दिसत नाही पण लांबच दिसते म्हणजे असे दोन प्रकारचे आहेत नियर साईडनेस म्हणजे काय जवळचं क्लिअर दिसणे त्याला आपण काय म्हणतो नियर साइडनेस म्हणतो नियर साइडनेस म्हणजे काय नियर बाय ऑब्जेक्ट कॅन सी क्लिअरली नियर बाय ऑब्जेक्ट कॅन सीन क्लिअरली कॅन सीन क्लिअरली म्हणजे ज्या जवळच्या वस्तू असतात त्या जवळच्या वस्तू आपल्याला क्लिअर दिसतात आता बघा मी जर समजा ह्युमॅन आय काढलं एखाद्या मी ह्युमन आय काढतो म्हणजे ह्युमॅन आय कशा पद्धतीने असतात आपण हा डायग्राम बघितलेला हे काय हे अशा पद्धतीने ह्यमे आहे ह्युमॅन आहे म्हणजे आपलं हे मानवी डोळा आहे आणि ह्याच्यामध्ये लेन्स असतात तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे लेन्स आहे म्हणजे आता मी इथे एक लेन्स काढतो इथे डोळ्याच्या बाजूला इथे काय असते एक लेन्स असते हे लेन्स आहे मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो हे करूनच हे लेन्स आहे थोडे मोठे करतो लेन्स हे ह्युमन आहे आणि हे आहे दिसते का आता ह्याच्यामध्ये जे काही जवळचे ऑब्जेक्ट असणार म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट इथ आहे आता मी एखादा ऑब्जेक्ट काढतो हे ऑब्जेक्ट आहे इथे एखादा ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्ट आपल्याला काय दिसणार आहे क्लिअर दिसणार आहे कारण ह्या ऑब्जेक्ट मधून जे लायटरी जाणार आहेत आता ह्या ऑब्जेक्टमधून जे लायटरी जाणार आहेत ते लाईटरी काय होत असतात ते, ते लायटरी आपल्या बरोबर याटिन्यावरती जात असतात बघ ह्या ऑब्जेक्टमधून जे लायटरी गेले हे तिने एक लायटरी गेलेली आहे हिथून एक लायटरी गेलेला आहे आणि इथून एक लाईटर गेलेला हे तीन लाईटर गेलेले आहेत आणि हे तीन लाईटर ह्या आपल्या जे नॅचरल लेन्स आहे म्हणजे डोळ्यामध्ये ज्या अगोदरपासून लेन्स असणार आहे प्रेझेंट त्या लेन्सचे लाईटर रिफ्लेक्ट होत असताना रिफ्लेक्ट होत असताना काय होत असतात बरोबर रॅटिनावरती सिंगल पॉईंटमध्ये टच होतात हे जे रॅटिना आहे त्या रॅटिनावरती काय होत आहेत सिंगल टॉय पॉईंटमध्ये टच होतात हे रॅटिन आहे रॅटिना आणि रॅटिनवरती जर सिंगल पॉईंटमध्ये जर टच होत असतील तर त्यावेळेस आपल्याला इमेज कशी दिसते क्लिअर दिसते कधीच्या केसमध्ये झालं जर एखादा ऑब्जेक्ट जवळ असेल तर ऑब्जेक्ट खूप जवळ आहे एवढ्या अंतरावरती आहे पण डोळ्यापासून एखादा ऑब्जेक्ट जर खूप लांब आहे आता इकडे स्क्रीनच्या बाहेर इकडे खूप लांब अंतरावरती आहे मग त्यावेळेस आता आपल्याला जे एनार लायटरी आहेत आता मी हे काय करतो हे इरेज करतो आणि जर ऑब्जेक्ट खूप लांब असेल तर त्यावेळेस हे येणारी लायटरे कशा पद्धतीने दिसणार आहेत आपण बघूया म्हणजे आता माझा ऑब्जेक्ट कसं आहे आता इथं जो ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट इथं आहे समजा ऑब्जेक्ट इथं आहे मग ह्या ऑब्जेक्ट जर आपल्या डोळ्याला पाहायचं असेल तर इथून येणारे लायटरी कशा असणार आहेत आता मी हे पुन्हा काय करतो हे लायटरी दाखवतो बघा म्हणजे इथून येणारे लायटरी काय होणार आहे हे अशा पद्धतीने लायटरी येत असतो हे एक लाईटरे वन त्यानंतर सेकंड लायटरी आणि त्यानंतर हा थर्ड लायटरी हे काय होणार हे तीन लाईट रे आले आणि ऑब्जेक्टचे डिस्टन्स जास्त असल्यामुळे हे खूप लांब असल्यामुळे हे लाईट रे रॅटियावरती टच होता काय होत असतात रॅटिण्याच्या अलीकडेच टच होतात हे बघा हे रिफ्लेक्ट त्यांची जे रिफ्रॅक्टरे असणार आहे ते रे सिंगल मध्ये टच होत आहेत पण ते सिंगल मध्ये टच रॅटेनवरती होत नाही तिथे टच होत आहेत म्हणजे आता ह्यांच्यानंतर पुन्हा हे बघा हा लाईट रे काय होणार पुन्हा इकडे पुढे जाणार आहे हा पुढे जाणार आहे आणि हा पुढे जाणार आहे म्हणजे इमेज आपल्याला पॉईंट इमेज न मिळतात लहान इमेज नाही मिळता आपल्याला काय मिळत आहे मोठी इमेज मिळत आहे म्हणजे वेळेस जे येणारे जे रे येत आहेत तर रिफ्रॅक्टेड रेवर जर या एका सिंगल मध्ये जर टच करत नसतील जर सिंगल मध्ये जर टच करत असतील तर त्यावेळेस आपल्याला इमेज क्लिअर दिसते आणि जर सिंगल मध्ये जर टच करत नसतील त्यावेळेस आपल्याला इमेज ब्लर दिसते म्हणून जे काय लांबचे वस्तू असणार आहे ते लांबच्या वस्तू आपल्याला क्लिअर दिसतात लांबच्या वस्तू आपल्याला काय दिसतात ब्लर दिसतात ह्यालाच आपण काय म्हणतो नियर सायडेडनेस म्हणतो ह्याला आपण काय म्हणतो नियर साईडनेस म्हणजे जवळच्या वस्तू क्लिअर दिसणे म्हणजे आता समजा हे पेन आहे आता हे पेन दिसत आहे मला म्हणजे ह्या प्लेन पेन मधून जे येणारे लायटरी आहेत हे लायटरी माझ्या लेन्सवरती पडत आहेत आय लेन्स वरती डोळ्याच्या लेन्सवरती लायटरी पडत आहेत आणि हजर रिफ्रॅक्शन हे जर रिफ्रॅक्शन मागे माझ्या रेटिनावरती होत आहे पण हे रिफ्रॅक्शन मध्ये रेटिनावरती बरोबर सिंगल पॉईंटमध्ये येते बरोबर रेटिनावरती वरती सिंगल पॉईंट मध्ये टच होत आहे पण हे जर मी पेन खूप लांब धरला हा जर पेन खूप लांब असेल हे पेन असं खूप लांब आहे तर मला काय दिसणार आहे ह्या पेनकडून येणार जे लायटरी आहे ते लायटरी माझ्या आय लेन्सवरती पडणार आहेत पण आय लेन्सवरती पडल्यानंतर हे रेटिनावरती वरती मीठ होणार आहे हे मेटेनच्या अलीकडे म्हणजे माझं रेटिना समजा इथं आहे रेटिन ही आहे तर हे जे लाईटरी असणार ते हे सिंगल पॉईंटमध्ये या ठिकाणी टच होत आहे त्यामुळे मला हे जे पेन असणार आहे ते मी जर पेन खूप लांब धरला तर मला हे पेनची इमेज कशी दिसते ब्लर दिसते हा एक आपला काय दोष आहे डोळ्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जवळचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसतात आणि लांबचे ऑब्जेक्ट ब्लर दिसतात अनसीन दिसतात क्लिअर दिसत नाहीत मग ह्यावरती सोल्युशन म्हणून काय बघा आधी ह्यावरती सोल्युशन आपण काय करतो हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर मी पुन्हा काय करतो आता पुन्हा एक हे करतो ह्युमॅन आय काढतो हे पुन्हा मी काय केलेलं आहे ह्युमॅन आय काढलेला आहे किंवा या ठिकाणी मी ह्याच ह्याला ऍडजस्ट करतो हे जे आहे अगोदरची जे इमेज आहे त्या इमेजला मी ऍडजस्ट करतो बघा आता लांब ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअर दिसत नाही मग ते लांब लांबचा ऑब्जेक्ट क्लिअर दिसण्यासाठी आपण काय करणार आहे हे ह्युमेन आय हे काय आहे ह्युमेन आय आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो हे जे ऑब्जेक्ट आहे हे ऑब्जेक्ट क्लिअर दिसता म्हणून आपण या ठिकाणी काय करतो क्वांक्यू बसवतो कोणती लेन्स बसवतो क्वांक्यू लेन्स अशा पद्धतीची असते आता कॉन्क्यू काय आहे बघा कॉन्क्यू कशी आहे डायव्हर्जिंग आहे कॉन्क्यू डायव्हर्जिंग आहे डायव्हर्जिंग म्हणजे काय याला आपण डायव्हर्जिंग लेन्स म्हणून ओळखतो म्हणजे हे काय येणार जे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल लायटरी जर येत असते तर ते लायटरी जर कॉन्केव्ह असतील तर ते लायटरी काय करतात एकमेकांपासून दूर जातात त्याला आपण काय म्हणतो डायव्हर्जिंग म्हणतो आणि कॉन्व्हर्जिंग म्हणजे काय आता कॉन्व्हेक्स लेन्स कशा कॉन्व्हर्जिंग आहे बघा आपण जर कॉन्व्हेक्स लेन्सचा विचार केला हे कॉन्व्हेक्स लेन्स आहे ह्यामध्ये जे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल एनर्जी आहेत आहे लायटरी काय एका सिंगल पॉईंटमध्ये टच होतात ते काय करतात एका सिंगल मध्ये टच होतात ह्याला आपण काय म्हणतो कॉन्वर्जिंग लेन्स कॉन्व्हर्जिंग रेज म्हणतो हे काय झाले कॉन्व्हर्जिंग लेन्स आणि हे डायव्हर्जिंग लेन्स आहे म्हणजे आता एखादी वस्तू जर खूप लांब असेल पण आम्ही ते इमेज काढतो आता एखादा माझा ऑब्जेक्ट आहे खूप लांब आहे आता ह्याच्यापासून जे लाईटरी असणार आहेत बघा हा एक लाईटरी आला प्रिन्सिपल ऍक्सेसला पॅरल त्यानंतर दुसरा एक लाईटरी आला प्रिन्सिपल एक्सेसला पॅरल तिसरा एक लायटरी आला तीनच काढतो मी तीन लायटरी आलेले आहेत प्रिन्सिपल एक्सला पॅरल आहेत हे तिन्ही लायटरी काय आहेत पॅरल आहेत बघा हे तिन्ही लायटरी आले आता इथे काय होणार आहे हे जे तीन लाईट रे असणार आहेत हे जे तीन रे आहेत हे तीन लाईटरे काय करणार त्यांचं रिफ्रॅक्शन होणार आहे का कारण इथे एक आपण मॅनमेड म्हणजे आपण जे गॉगल घालतो आपण जे चष्मा वापरतो आपण जे स्पेक्टेकल्स वापरतो त्यामध्ये जर आपल्याला हा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर आपल्याला काय करतात अशा पद्धतीच्या चष्मा देतात ज्या चष्मामध्ये कॉन्क्युलेन्स चे ऍडजस्टमेंट केलेले असेल म्हणजे आपल्याला जर वस्तू एखादी खूप लांब असेल तर ते वस्तू काय होणार आहे त्या वस्तूकडून लाईट रे आहे ते आपल्या चष्म्यावरती पडणार आहे म्हणजे ह्या लेन्स वरती पडणार आहे आणि हे कशा डायव्हर्जिंग डायवर्जिंग लेन्स आहे दिस कॉन्क्युलेन्स इज डायव्हर्जिंग टाइप ऑफ लेन्स म्हणजे ह्या मधून जाणारे जे जा लायटरी असणार आहे ते काय होणार एक ते एकमेकांपासून दूर जाणार आहे म्हणजे जाणार जाणारा लायटरीच असणार आहे हे जर रिप्रॅक्शन कसं होणार आहे बघा हे जर हे असं होणार आहे हे काय असं सरळ जाणार नाही हे असं होणार आहे आणि हे पण कसं होणार आहे हे असं होणार आहे म्हणजे हे एकमेकांपासून दुरावत आहेत आणि हे एकमेकांपासून दुरावल्यामुळे हे जे आपले हे वेनाय असे व्यायमधले जे नॅचरल लेन्स आहे आणि नॅचरल लेन्स मधून पुन्हा रिफ्रॅक्शन होणार आहे कारण हे ते एक लेन्स आहे रिफ्रॅक्शन होत असतं काय करत असतात हे अगोदर काय होत अगोदर अशी कंडिशन येत होती अगोदर असं होत होतं का कारण अगोदर लाईटर लांब म्हणून येत होते अशी पॅरल लाईट येत होते त्यामुळे डायरेक्ट इकडे येत होतं इथून आलं येत होतं पण आता तसं नाही आता कसं होत आहे आता लाइटर येतानाच आपल्याला इथून मिळतात अशा पद्धतीने येतात त्यामुळे हे काय होत आहे रॅटेनवरती एका सिंगल मध्ये टच होतात हे काय होणार आहे दे मीट ॲट द सिंगल पॉईंट ऑन द रॅटेना म्हणजे जे रॅटिना असणार हे जे रॅटिना आहे एक मिनिट हे जे रॅटेन दिसतात हे रॅटेन वरती काय होतं सिंगल मध्ये मीठ होत आहेत आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा इमेज कशी दिसते आपल्याला सिंग... आ... सिंगल सिंगल मध्ये रॅटेनवरती मीठ झाले म्हणजे पुन्हा आपल्याला इमेज क्लिअर दिसणार आहे हे असणार हे सोल्युशन म्हणजे जे नियर साईडनेस आहे नियर साईडनेस म्हणजे काय जवळच्या वस्तू क्लिअर दिसणे लांबचे ब्लर दिसणे आणि ह्यावर उपाय म्हणजे काय आपण जे स्पेक्टिकल वापरणार आपण जे चष्मा वापरणार ते चष्मा क्वानकिव टाईपचा वापरणे चष्मा आपण वापरणे म्हणजे आपण जर डॉक्टरकडे डोळे चेक करण्यासाठी गेलो त्यावेळेस डोळे चेक केल्यानंतर आपल्याला जर नियर साईडनेस असेल तर त्यावेळेस आपल्याला क्वानकिव टाइपचा चष्मा देणार आहे बघा <coughs> हे जाल आता डिंडिट्स दुसरे डिफेक्टा दुसर है ऑब्जेक्ट अपने क्लियर होते हैं है। फार साइडनेस मे का ऑब्जेक्ट अपने क्लियर दिखाएंगे फार वे ऑब्जेक्ट फार वे ऑब्जेक्ट सीन क्लि फार वे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आर सीन क्लियरली आर सीन क्लिअरली म्हणजे जे काय खूप लांब ऑब्जेक्ट आहे ते खूप लांबचे ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअर दिसतात आणि जवळचे ऑब्जेक्ट आपल्याला ब्लर दिसतात आता मी काय कर, करतो मी पुन्हा कर, एक ह्युमॅन आय काढतो बघा हे ह्यूमन आय मी काढलेलं आहे पुन्हा आणि ह्यामध्ये मी काय करतो एक लेन्स काढतो ह्यामध्ये एक लेन्स टाईप एक काढलेला आहे हे काय आहे लेन्स आहे हे मी ते लेन्स ऍडजस्ट केलेलं जे आपल्या डोळ्यामध्ये अगोदरपासूनच असते हे लेन्स आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एखादा जर ऑब्जेक्ट खूप लांब असेल तर ते ऑब्जेक्ट आपल्याला कसे दिसणार आहे क्लिअर दिसणार आहे म्हणजे हे ऑब्जेक्ट मी काय करतो का खूप का का लांब अंतरावरती काढतो हे ऑब्जेक्ट मी काय केलेला आहे लांब अंतरावरती काढलेलं आहे आणि ह्याच्यापासून जे जाणार लायटे असणार बघा हे लायटर कशी जाणार आहे आता इकडे हे तर अशा पद्धतीने जाणार आहे हे लाइट रे त्यानंतर हे सेकंड लाईट रे त्यानंतर थर्ड लाईट रे हे अशा पद्धतीने तीन लाईटे केली आणि ज्यावेळेस रिफ्लॅक्शन होणार आहे ह्या ज्यावेळेस यांचं रिफ्लॅक्शन होतं बघा ज्यावेळेस त्यांचं रिफ्रॅक्शन होणार आहे रिफ्रॅक्शन झाल्यानंतर हे काय करत असतात आता बघा हे रिफ्रॅक्शन झालं त्या रिफ्रॅक्शन झाल्यानंतर हे काय करणार आहेत हे रॅटिनावरती एका सिंगल पॉईंटमध्ये मीठ होत असतात आपल्या डोळ्याचं जे रॅटिन आहे त्या रॅटिनवर हे काय करणार आहेत हे रॅटिना हे आपले रॅटिन आहे हे काय करणार आहेत सिंगल पॉईंटमध्ये टच होणार हे काय होणार सिंगल पॉईंटमध्ये टच होणार आणि ज्यावेळेस रॅटिनामध्ये कोणत्या पण ऑब्जेक्टची लाईट रे सिंगल पॉईंटमध्ये टच होत असतात अफ्टर रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्शन झाल्यानंतर त्यावेळेस आपल्याला ती इमेज कशी दिसते आपल्याला क्लिअर दिसते क्लिअर विजिबल होते आणि ती इमेज म्हणजे काय खूप लांब अंतरावरती आहे लांब अंतरावरची इमेज आपल्याला लवकर दिसत आहे क्लिअर दिसत आहे आणि तीच जर इमेज समजा मी जर इमेज, 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 इमेज आता ही इथे घेतली आता ही जी इमेज आहे ती ही इमेज मी काय करतो इथे घेतलेली आहे ही इमेज मी इथे घेतलेली आहे तर त्यावेळेस आता आपल्याला काय होते ते बघूया बघा आता हे जर इमेज जवळ घेतली तर आपल्याला कशा पद्धतीने इमेज दिसणार आहे ते आपण पाहूया बघा आता इमेज जर जवळ असेल तर इमेज जवळ असेल तर प्रॉब्लेम काय घेणार आहे ह्याच्यामधून जे लायटरे जाणार आहे ते लायटरी कशा पद्धतीने जाणार आहे जवळ इमेज आहे त्यामुळे हे लायटर इथं जाणार आहे हे लायटर काय होणार आहे इथं अशा पद्धतीने जाणार आहे इथून एक लायटरी जाणार आहे आणि त्यानंतर इथून एक लायटरी जाणार आहे आणि लायटरी आता हे इमेज जवळ आली म्हणजे ह्याच्यामधून जे मिळणार रिफ्रॅक्शन असणार आहे म्हणजे ह्या लेन्समधून जे रिफ्रॅक्शन होत आहे ते ऑफर रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्शन नंतर हे लाटर एका सिंगल पॉईंटमध्ये टच होत आहेत पण एका point, right सिंगल पॉईंटमध्ये टच झाल्यानंतर ते रॅटेनावरती टच होत नाही ते मी सिंगल पॉईंट बट नॉट ऑन द रॅटेना हे रॅटेनावरती टच टच नव्हता रॅटेनाच्या बाहेर आउट साईड द रॅटेना म्हणजे रॅटेनाच्या पण मागे टच होत आहेत त्यामुळे पण मागे जर टच होत असतील म्हणजे जर ते रॅटेनावरती जर सिंगल पॉईंटमध्ये टच होत नसतील तर ते आपल्याला इमेज कशी दिसते ब्लर दिसते म्हणजे आपल्याला लांबच्या वस्तू क्लिअर दिसत आहेत जवळच्या वस्तू आपल्याला क्लिअर दिसत नाहीत ब्लर दिसत आहेत त्याला आपण काय म्हणतो फार साइडनेस म्हणतो लांबच्या वस्तू क्लिअर दिसतात पण जवळच्या वस्तू क्लिअर दिसत नाही त्यांना आपण काय म्हणतो आपण फार साईडनेस मग ह्याच्यावरती सोल्युशन काय ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून आपण काय करतो जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये आपण केव लेन्स वापरलं होतं तिथं आपण काय करतो कॉन्वेक्स लेन्स वापरतो बघा ते कसं ते आता मी दाखवतो इथं आपण काय करणार कॉन्वेक्स लेन्स वापरणार कोणते लेन्स वापरणार कॉन्वेक्स लेन्स हे प्रॉब्लेम आपण दूर करण्यासाठी आता बघा एखादा ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट काय खूप जवळ आहे म्हणजे मी तो ऑब्जेक्ट काढतो इथे तुम्ही काय आहे ऑब्जेक्ट काढलेला आहे आणि मी काय करतो कॉन्वेक्स लेन्स वापरतो मी इथे काय करतो पण एक कॉन्वेक्स लेन्स घेतो बघा हे जे अगोदर इथे दिसत आहे हे काय आहे बघा हे तुम्ही एक कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेला आहे आता हे जे कॉन्व्हेक्स लेन्स आहे नॅचरल कॉन्व्हेक्स लेन्स आहे हे म्हणजे डोळ्यामध्ये अगोदर प्रेझेंट असणारा लेन्स आहे आणि हे आपण मध्ये आपल्या चष्म्यामध्ये बसलेले कॉन्व्हेक्स लेन्स आहे आता हे जवळच्या ऑब्जेक्ट पासून ज्यावेळेस लायटरी येणार आहेत हे लायटरी अशा पद्धतीने येत असतात बघा लायटरी फर्स्ट सेकंड रे आणि थर्ड रे हे तिन्ही लायटरी आपल्याला इथे काय जवळच्या ऑब्जेक्ट पासून आहेत पण आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे जर ह्या लायटरी जर येत असतील तर हे काय करतात हे लाईटर काय करतात कॉन्वर्ज होत आहेत म्हणजे हे जात असताना हे आता अशा पद्धतीने जातात हे काय एकदम एक स्ट्रेट जात नाहीत हे काय करतात अशा पद्धतीने जातात आणि जे आपल्याला जे एका सिंगल पॉईंटमध्ये काय होत होते टच होत होती कुठं रॅटिनाच्या बाहेर म्हणजे आउट साईडमध्ये रॅटेना म्हणजे आपल्याला रॅटेनाच्या आउट साईडला म्हणजे या ठिकाणी सिंगल पॉईंटमध्ये टच होत होती कधी जर आपण कॉन्व्हेक्स लेन्स लावलं नसतं तर म्हणजे मगाच्या केसमध्ये ते सिंगल मध्ये टच होत होती म्हणूनच आपल्याला इमेज काय होत होती ब्लर दिसत होती पण आता आपण कॉन्व्हेक्स लेन्स लावलेला आहे कॉन्व्हेक्स लेन्स आहे म्हटल्यानंतर हे सिंगल पॉईंटमध्ये टच होता हे काय करतात हे एका सिंगल पॉईंटमध्ये टच होत आहेत पण हे आउट साईड दरटेना टच नव्हता इन साइड दरटेना ऑन द दॅटेना म्हणजे रॅटेनावरती टच होत आहेत म्हणजे एका सिंगल पॉईंट मध्ये बरोबर इथे टच होत आहेत या ठिकाणी सिंगल पॉईंट मध्ये टच होत आहेत आणि नंतर आपल्याला इमेज कशी दिसणार आहे नंतर आपल्याला इमेज क्लिअर दिसणार क्लिअर इमेज दिसते हे आहे सोल्युशन म्हणजे बघा जे नियर सायडेडनेस होतं नियर साइडनेसनेस दोन्ही मधला आपण फरक बघू फरक बघूया हे झालं नियर साइडनेस आणि दुसरा आहे फार साइडनेस फार साइडेडनेस ह्या मध्ये काय फरक आहे ह्यामध्ये काय असतं जवळच्या वस्तू म्हणजे काय ज्या वस्तू जवळच्या असणार आहे ते आपल्याला क्लिअर दिसत आहेत क्लिअर आणि ह्याच्यामध्ये ज्या वस्तू लांबच्या आहेत ते आपल्याला क्लिअर दिसत आहेत आणि ज्या वस्तू हिथं बघा आपल्याला जवळच्या क्लिअर दिसत आहेत आणि लांबच्या क्लिअर दिसत नाही लांबच्या नॉट क्लिअर आणि जवळच्या नॉट क्लिअर जवळच्या क्लिअर दिसत नाहीत आणि हा सोल्युशन म्हणून आपण काय करतो ह्यावर सोल्युशन म्हणून आपण इथं कॉन्क्यू लेन्स वापरतो नियर साईडनेस मध्ये कॉनक्यू आणि ह्यावर सोल्युशन म्हणून आपण काय करतो कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो आणि जे नियर साईडनेस होतो ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होत होता ह्याच्यामध्ये इन साईड द जे सिंगल पॉईंटमध्ये टच होत होते इमेज फॉर्मेशन आपल्याला इन साइड द मिळत होतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कुठं आउट साईड दॅटने मिळत होतं मग ज्यावेळेस आपण ह्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स वापरू त्यावेळेस आपल्याला वन रॅटे नाही मिळत आणि इमेज क्लिअर दिसते आणि ह्यामध्ये आपण जर कॉन्क्यू लेन्स वापरलं तरी पण आपल्याला वनदी रॅटेन इमेज मिळते आणि इमेज क्लिअर दिसते इमेज आपल्याला वंदी रेटिना फॉर्म झालेली मिळते अशा पद्धतीने आपण आता दोन डिफेक्ट बघितले नियर सायटेडनेस आणि फार साइड सायटेडनेस आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे काय त्याला आपण तिसरा डिफेक्ट म्हणतो हा आपला शेवटचा डिफेक्ट आहे ते आपण डिफेक्ट पाहूया आणि त्यानंतर एक दोन कन्सेप्ट आहे ते पण पा कन्सेप्ट पाहूया बघा आता दुसरं काय असणार आहे <laughs> प्रेस बायोपिया ह्याला आपण काय म्हणतो प्रेस बायोपिया म्हणतो ह्याला काय म्हणणार आहे आपण प्रेस बायोपिया प्रेस बायोपिया ह्या नावाने ओळखतो बघा आता प्रेस बायोपिया म्हणजे काय म्हणजे आता मागे बघितलेले जे आपण दोन डिफेक्ट आहेत म्हणजे काय नियर साइडनेस नियर साइटेडनेस नियर साईटेडनेस हा पहिला इफेक्ट आपण बघितला पहिला डिफेक्ट आणि दुसरा आपण बघितला फार साइटेडनेस आपण दुसरा इफेक्ट काय बघितला फार साइटेडनेस मग हे दोन्ही जे प्रॉब्लेम हे दोन्ही जे प्रॉब्लेम एखाद्या व्यक्तीला दोन्ही पण प्रॉब्लेम आहेत म्हणजे नियर साईडने साईटेडनेस पण आहे आणि फार सायटेनेस साईटेडनेस पण आहे हे दोन्ही पण प्रॉब्लेम दोन्ही पण डिफेक्ट जर एखाद्या व्यक्तीला असेल तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो त्या व्यक्तीला प्रिस बायोपिया झालेला त्या व्यक्तीला काय आहे प्रेस बायोपिया प्रेस बायोपिया झालेला आहे त्या व्यक्तीला असं आपण म्हणतो मग आता हे प्रेस बायोपिया दूर करण्यासाठी ह्याच्यामध्ये <coughs> आपल्या डायग्राम वगैरे पाहण्याची काही गरज नाही आणि एक्झाम मध्ये पण ते विचारत नाही रे डायग्राम वगैरे ह्याचं काय एक्झाम मध्ये विचारत नाहीत प्रेस बद्दल फक्त माहिती विचारतील किंवा त्यावरती सोल्युशन विचारतील मग बघा मग आता नियर बायोपिया नियर सायडेडनेस आणि फ साई लेस ह्यामध्ये आपण काय करत होतो कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स या दोन्ही लेन्स वापरत होतो मग आता जर प्रेस बायोपिया झालं तर आपल्याला काय करायचं जर प्रेस बायोपिया झालं तर आपण अशा प्रकारचे पेक्टॅकल वापरतो की ज्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स पण ऍडजस्ट आहे कॉन्व्हेक्स लेन्स पण ऍडजस्ट केले आहे आणि कॉन्केव लेन्स पण ऍडजस्ट केले आहे बोत लेन्सेस आर युज अशा प्रकारचे आपण स्पेक्टिकल्स वापरतो म्हणजे बघा काही आरशी तुम्ही बघितले असतील सॉरी काही तुम्ही स्पेक्टॅकल्स बघितले असतील चष्मे बघितले असतील अशा पद्धतीने चष्मे असतात आणि ते बाजूला एक हे असं असतं बघा बाजूला खाली म्हणजे ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे ऍडजस्टमेंट असतात म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स हे कॉन्वेक्स पण असतात आणि

कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस म्हणजे दोन्ही लेन्सेसचं कॉम्बिनेशन असणारे स्पेक्टिकल्स वापरतो अशा पद्धतीने स्पेक्टिकल्स आपण वापरतो आणि हे इन्क्रिजिंग एज म्हणजे वाढते वय झालेल्या व्यक्तींना वयस्कर व्यक्तींना अशा प्रकारचे प्रॉब्लेम असू शकतात ठीक आहे आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया प्रेस बायोपियामध्ये जास्त काय नाही आता आपल्याला बघायचं आहे कॉन्व्हेक्स लेन्स आणि लेन्सचे युजेस काय आहेत बघायचे आहेत आता हे जे जे कॉन्क्युलेन्स आहे कॉन्क्युलेन्सचे युजेस काय आहेत कॉन्क्युलेन्स आपण कोणतं वापरतो मेडिकल इक्विपमेंट म्हणजे जे मेडिकलमध्ये वापरलं जाणार जे इक्विपमेंट आहे जे डिवाइस आहे त्यामध्ये स्कॅनरमध्ये जे आपण पेजेस वगैरे स्कॅनर करतो झेरॉक्स मशीन प्रिंट मशीन सीडी प्लेअरमध्ये आता हो सीडी जे स्कॅन होतात सीडी प्लेअरमध्ये पण काय केलं जातं कॉन्क्युलेन्स के वापरलं जातं दिस इन्स्ट्रुमेंट्स यूज लेझर लाईट आणि ह्याच्यामध्ये लेझर लाईटच्या माध्यमाने वापरले जातात फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ दिस इक्विपमेंट्स कॉन्क्युलेन्स युज आणि ह्यांचे जे वर्किंग आहे ते वर्किंग प्रॉपर होण्यासाठी ते ह्या इक्विपमेंटमध्ये कॉन्क्युलेन्स वापरले जातात दुसरं आहे बघा द पीप होल इन डोअर म्हणजे डोअरला जे होल ते होल असतं आयपीस असतं त्यामध्ये पण कॉन्क्युलेन्स वापरलेलं असतं बघा धिस इज स्मॉल सेफ्टी डिवाइस आता हे एक सेफ्टी डिवाइस आहे म्हणजे जर कोणी डोअर नॉक केला आणि जर ते अननोन आहे का नोन पर्सन आहे ते पाहण्यासाठी बघा ते काय असतं जे दरवाजा असणार त्या दरवाजावरती ते आय असतं ज्यामधून जर आपण बघितलं तर ते व्यक्ती आपल्याला त्या व्यक्तीचा आपल्याला चेहरा दिसतो मग त्यामध्ये पण काय <laughs> <laughs> आता ह्याच्यामध्ये जर कोणत्या पण प्रकारचा लेस वापरलेला नसेल तर नॉर्मल प्लेन मिरर वापरलेला असेल प्लेन ग्लास वापरलेला असेल तर आपल्याला फक्त जसं आहे तसं दिसणार आहे मग आपण जर हे जर वापरलं तर हे काय कर करत आहे लार्ज एरिया कव्हर करत आहे कर, कर, कर कर बघा विच हेल्प सी लार्ज एरिया आउट साईड द म्हणजे दरवाजाच्या बाहेर असणारा मॅक्झिमम एरिया म्हणजे बघा जर आपण आता एखाद्या व्यक्ती जर नॉक करत असेल तर आपल्याला ते व्यक्तीच काय दिसणार आहे फक्त ते व्यक्ती जर दरवाजा खूप जवळ उभारला असेल एवढं थोड्या अंतरावरती उभारले असेल एवढ्या अंतरावरती उभारलेल्या असेल तर आपल्याला त्याचा वरचा चेहरा दिसणार आहे नाक आणि डोळे वगैरे थोडा अर्धावट चेहरा दिसणार आहे पण आपण जर कॉन्क्युलेन्स वापरलं तर त्याचा पूर्ण चेहरा आपल्याला दिसतो ह्याच्यामध्ये का कारण ते मॅक्झिमम एरिया कवर करत आहे म्हणजे ते झूम इन करत आहे म्हणून आपण काय करतो इथं ह्या पद्धतीच्या मध्ये सेफ्टी मध्ये आपण कॉन्क्युलेन्स वापरतो त्यानंतर बघा स्पेक्टॅकल्स आताच आपण पाहिलं त्याच्या शेबामध्ये आपण कॉन्क्यू वापरतो नियर साठी जे नियर साईडनेस आहे त्यामध्ये आपण कॉनक्यू वापरतो आणि फार साईडनेस मध्ये आपण काय करतो कॉन्व्हेक्स वापरतो मध्ये पण कॉन्क्यू वापरतो का कारण ते लाईट असणार ते लाईट स्प्रेड झाली पाहिजे आपल्याला बघा आता काम काय कॉन्क्युलेन्स आपण डायव्हर्जिंग लेन्स या नावाने ओळखतो का कारण हे जे येणारे लायटरी आहेत ते येणारे लाईट डायवर्ज करतात डायव्हर्ज करणे म्हणजे स्प्लिट करणे विभागणे त्या अशा पद्धतीने विभागत आहे बघा म्हणजे टॉर्चला जर आपण कॉन्क्युलेन्स वापरली तर हुन जे हे बल्ब आहे आतमध्ये आणि ह्या बल्ब मध्ये मिळणार जे उजाड आहे हे उजाड काय होणार स्प्रेड होणार आहे स्प्रेड होणार आहे तेच जर बघा तुम्ही जर लेझर टॉर्च पाहिले असेल किंवा तुम्ही जर कॉन्क्यू कॉम्पॉस बॉक्समध्ये मिळणार जर भिंग पाहिला असेल हे काय होतं सूर्याची किरण वर्ण आहे आणि हे काय होतं एका सिंगल पॉईंटमध्ये आपण कागद वगैरे चालतो की म्हणजे सिंगल पॉईंटमध्ये मीट झालेत का कारण हे कॉन्वेक्स लेन्स आहे कॉन्वेक्स लेन्स कॉन कन्वर्जिंग लेन्स म्हणजे हे येणारे लाईट रे काय करतात सिंगल मध्ये मीट करतात त्याला आपण काय म्हणतो कन्व्हर्जिंग लेन्स म्हणतो आणि हे कॉन्क्व लेन्स आपण का वापरले कारण आपल्याला ते जे उजाड असणार आहे टॉर्च लाईट जे असणार आहे ते टॉर्च लाईट मधून मिळणार उजाड आपल्याला स्प्रेड झाला पाहिजे आणि दुसरं असणार आहे कॅमेरा टेलिस्कोप मायक्रोस्कोप या ठिकाणी अशा प्रकारच्या मध्ये आपण काय करतो कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरतो गुड क्वालिटी इमेज मिळण्यासाठी आणि कॉन्क्यु लेन्सेस पण वापरतो पुढच्या बाजूला अशा पद्धतीचे चार पाच पॉईंट आहेत कॉन्क्यू लेन्स आपण कधी वापरतो ते पॉईंट एक लक्षात ठेवा त्यानंतर आता आपण कॉन्वेक्स लेन्स पाहूया कॉन्वेक्स लेन्सचे युजेस काय आहेत आपण कॉन्वेक्स लेन्स कुठे वापरतो ते पाहूया बघा पहिले म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप सिंपल मध्ये आपण कॉन्वेक्स लेन्स वापरतो कंपाऊंड मध्ये आपण कॉन्वेक्स लेन्स वापरतो मध्ये आपण कॉन कॉन्वेक्स लेन्स वापरतो टेलिस्कोप मध्ये मग त्यामध्ये रिफ्लेक्टिंग मध्ये पण आणि रिफ्लेक्टिंग मध्ये पण दोन्ही टेलिस्कोप मध्ये आपण कॉन्वेक्स लेन्स वापरतो जे काही वेगवेगळे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहेत त्या ऑप्टिकल मध्ये पण कॉन्वेक्स लेन्स वापरतो आणि जे स्पेक्टिकल्स आहेत त्या मध्ये पण आपण काय करतो कॉन्वेक्स लेन्स वापरतो कशासाठी फार साईडनेस केसमध्ये केस केसमध्ये फार साईडे मध्ये पण आपण कॉन्व्हेक्स लेन्स वापरत असतो अशा पद्धतीने आपण काय करतो त्याच्यामध्ये कॉन्वॅक्स आहेत त्यानंतर बघा आपल्याला पाहायचं परसिस्टन्स ऑफ विजन आपलं परसिस्टन्स ऑफ विजन आणि कलर सेन्स हे से आपले दोन शेवटचे पॉईंट राहिलेले आहेत आणि दोन दोन मिनिटाचे आहेत झालं व्हिडिओ आपला आता एंड होईल बघा परसिस्टन्स ऑफ विजन म्हणजे काय जे आपले विजन आहे त्या विजनची कॅपॅसिटी किती आहे परसिस्टन्स किती आहे त्याला आपण काय म्हणतो परसिस्टन्स ऑफ विजन बघा आता मी तुम्हाला हे दाखवतो एक्सपेरिमेंट म्हणजे प्रॅक्टिकली म्हणजे बघा आता एखादी लेन्स आहे आता हे आपल्या डोळ्याची लेन्स आहे हे डोळ्याची लेन्स आहे आणि हे आपलं ह्युमेन आहे अशा पद्धतीने आपलं ह्युमेन आहे आणि ते रेटेना हे जे भाग आहे ह्या पोर्शनला आपण काय म्हणतो रेटिना म्हणतो त्यानंतर इथं नर्व फायबर आहे त्यानंतर इथं मसल्स आहे ते सगळा भाग आपल्याला बघायचा नाही मग आता आपल्या डोळ्यावरती जे येणारे लायटरी आहेत आपल्या डोळ्यावरती येणारी लायटरी आहे त्याची एखादी इमेज आहे ह्या इमेज पासून आपल्याला काय मिळणार आहे लायटरी मिळणार आहे हिथे एक, एक इमेज आहे ह्या इमेज पासून आपल्याला हे लायटरी आपल्या डोळ्याच्या लेन्सवर येणार हे अशा पद्धतीने लाईटरी आले आणि ह्या लायटरे काय होणार आहेत एका सिंगल पॉईंटमध्ये कन्वर्ज होणार आहे रॅटिनवरती आणि नंतर आपल्याला एक क्लिअर इमेज दिसणार आहे मग ही जी इमेज फॉर्म झालेली आहे कुठे इमेज फॉर्म झालेली आहे इमेज आपल्या रॅटेनवरती फॉर्म झाले आहे मग रॅटेन जी फॉर्म झालेली इमेज आहे ही इमेज किती वेळासाठी रॅटिनवरती राहते त्याला आपण काय म्हणतो परसिस्टन्सी म्हणतो त्याला आपण काय म्हणतो परसिस्टन्सी म्हणजे एखादी इमेज जर अॅटिन तयार झाली तर एखादी इमेज रॅटेनावरती वन बाय सिक्स्टीन पार्ट ऑफ द सेकंड वन बाय सिक्स्टीन्थ पार्ट ऑफ सेकंड म्हणजे एका जर आपण एवढे पार्ट केले तर आपल्याला तेवढ्या काळासाठी ती इमेज आपल्या रॅटण्यावरती राहते म्हणजे समजा आता मी इथं हे लाईन मारलेली आहे इथं मी एक रेषा ओढलेली आहे हे रेषा आता मी बघा हे रेषा मी काय करत आहे सतत सतत आता मी एकदा हे रेषा इरेज करतो त्यानंतर पुन्हा ओढतो इरेज करतो त्यानंतर पुन्हा ओढतो म्हणजे बघा हे रेषा काय केलेली आहे मी इरेज केली पुन्हा ओढली इरेज केली पुन्हा ओढली मग ही जी रेषा मी इरेज करत आहे आणि पुन्हा घेत आहे त्यासाठी मला त्यासाठी ती इमेज किती वेळ राहत आहे बघा आता ही रेषा मी काय केलेली इरेस केलेली आहे आणि आता मी घेतो आणि इरेज करतो हे किती वेळासाठी राहिलं अर्ध्या सेकंदासाठी राहिलं असेल बघा मी ही रेस काय केलेली आहे पुन्हा केलेली आहे आणि पुन्हा इरेज केलेली आहे पुन्हा घेतली इरेज केली पुन्हा घेतली इरेज केली पुन्हा घेतली इरेज पुन्हा घेतली इरेस केली असा अर्धे सेकंदासाठी राहत आहे मग हे अर्ध्या सेकंदासाठी स्क्रीनवर राहत आहे मोबाईल स्क्रीनवर तेवढे दिसत आहे पण आपल्या जे रेटिन आहे त्या रेटिनावरती आपल्या वन बाय सिक्सटीन पार्ट म्हणजे समजा हा पेन आहे आता पेनची पोझिशन बघा हे पोझिशन ए बी सी डी ई एफ पुन्हा एफ ई असं उलट येणार आहे म्हणजे पोझिशन समजा आता हे फर्स्ट पोझिशन सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ पुन्हा सिक्स फायव्ह फोर थ्री टू वन वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सिक्स फायव्ह फोर थ्री टू वन असे काय असणार हे पेनची पोझिशन आहे हे पेन मी आता बघा पोझिशन वर आहे आता हे पेन ज्यावेळेस मी पोझिशन वर येणार आहे त्यावेळेस मला पोझिशन वर वर जी इमेज डोळ्यामध्ये तयार झाली आहे रेटियावरती ती इमेज काय फोन आहे कधी वन बाय सिक्सटीन इंट पार्ट सिक्सटीन पाच त्यावेळेस काय होणार आहे पोझिशन टू वर दिसणार आहे पोझिशन वर पोझिशन फोर वर माझं हे मला कधी जाणवणार आहे खरं आहे का खोटं आहे ते मला कधी जाणवणार आहे जर मी हे पेन जर जोरात फिरवला तर मला काय होणार आहे बघा हे पेन बघा पोझिशन वन वरती पण दिसत आहे टू वरती पण दिसत आहे बघा हे ब्लर वर दिसत आहे का म्हणजे आपल्याला हे एक पेन नाही आपल्याला हे चार पाच सहा दहा पेन असल्यासारखं जाणवत आहे बघा हे बघा हे सिंगल पेन आहे तरी पण आपल्याला हे पेन जास्त असल्यासारखं जाणवते का कारण पोझिशन वन वर जे पेन होता ते पेन ज्यावेळेस पोझिशन टू वर जाणार आहे त्यावेळेस पोझिशन वन वरची आपल्या रॅटिन वरती जी इमेज तयार झालेली आहे ती इमेज आणखी इरेज झालेली नाही ज्यावेळेस इमेज रिअली मध्ये इमेज हे जे असणार आहे पेनची इमेज पेन जे ऑब्जेक्ट जे आहे हे ऑब्जेक्ट रिअल मध्ये इथे गेला पोझिशन टू इथली जी इमेज आहे पोझिशन वन जी आहे या पोझिशन वरची इमेज आपल्या डोळ्यामध्ये फसली गेली नाही कारण आपण तेवढे फास्ट पेन फिरवत आहोत त्यामुळे पोझिशन वनची इमेज आपल्या डोळ्यामध्ये तशीच राहिली राटण्यावरती पोझिशन टू रिअल ऑब्जेक्ट आहे त्यानंतर ज्यावेळेस ते पोझिशन थ्री जाणार आहे त्यावेळेस पोझिशन टू वरची पण इमेज तशीच आहे त्यानंतर पोझिशन वर गेल्यानंतर वन टू थ्री वरची तसेच आहे म्हणजे त्यामुळे आपल्याला हे पेन एक नसताना आपल्याला सात आठ दहा अकरा पंधरा पेन असल्यासारखं जाणवत आहे हे बघा हे जास्त पेन असल्यासारखं जाणवते दिसताना हे सिंगल पेन आहे हे जर फास्ट फिरवलं तर आपल्याला जास्त जाणवतात का कारण आपलं जे रॅटिन आहे त्या रॅटिनवरती ती इमेज तशीच आपल्याला तशी दिसत आहे म्हणजे आपण घरामध्ये प्रयोग करून बघितला असेल अगरबत्ती अगरबत्ती जर पेटवली आपण आणि ती जर लाईट बंद करून अंधारामध्ये जर अगरबत्ती अशी फास्ट फिरवली तर आपल्याला अगरबत्ती भरपूर अगरबत्ती असल्यासारखं जाणवतं म्हणजेच ते आहे त्याला आपण परसिस्टन्सी ऑफ विजन म्हणतो आणि जर किती आहे परसिस्टन्सी विचारलं तर काय होणार वन बाय सिक्सटीन पार्ट ऑफ दी सेकंड वन बाय सिक्स्टीन पार्ट ऑफ वन सेकंड आणि ते जर तुम्हाला थ्री डी पाहायचं असेल हे जर थ्री डी व्हिडिओ पाहायचं असेल तर न्यूट्रन्स रिंग म्हणून एक एक्सपेरिमेंट आहे रिंग स्वून एक अनिमेटेड एक्सपेरिमेंट आहे जे मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून दाखवलेला आहे आणि ह्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा नसेल तर ह्या चॅनलच्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव दिसत असेल ए आयओओ अकॅडमी असं चॅनलचं नाव दिसत असेल त्या चॅनलच्या नावावरती क्लिक करा तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील हे थ्री डी एमेटेड व्हिडिओ पहा तुम्हाला परिसिटन्सी ऑफ विजनचा कन्सेप्ट क्लिअर होईल आता या ठिकाणी आपण पुढचा पॉईंट सुरू करूया आपला शेवटचा पॉईंट आहे आय कलर चेंज कोणता पॉईंट आहे ह्युमेन कलर चेंज बघा आता जे ह्युमे आहे हे ह्युमॅन आपला कलर चेंज कशा पद्धतीने होतं आता बघा हे ब्लॅक पेन आहे हे ब्लॅक कलर मला कशामध्ये दिसत आहे ह्या पेन वर जे नाव आहे हे एक्सपी एक्सपी पेन कंपनीचं नाव लिहिलेलं दिसत असेल हे व्हाईट कलरच आहे ते मला कसं जाणवत आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट घेतला आता समजा हे हे मोबाईल आहे हे मोबाईलचा कलर ब्ल्यू आहे नॉर्मल ब्ल्यू आहे पेंट ब्ल्यू हे कॅमेरा पाशी कलर हे अशा पद्धतीने आहे ब्लॅक कलर आहे स्क्रीनचा कलर ग्लास टाईप आहे हे मला कलर कशामुळे जाणवत आहे ते कारण जे आपले ह्युमॅन आय आपलं जे ह्युमॅन आय आहे त्या ह्युमॅन आय मध्ये प्रकारचे सेल्स वगैरे असतात त्यामुळे आपल्याला काय होत असतं ह्युमॅन आय आय ह्युमन सेल्स होत असतं त्याचं कशा पद्धतीने होत असतं थोडक्यात सांगतो मी बघा बघा आपलं जे आता ह्युमॅन आय आहे मानवी डोळा जे आहे ह्या मानवी डोळ्यामध्ये आपल्याकडे एक सेल आहेत रॅट एक लाईट सेन्सिटिव्ह सेल आहेत कसले सेल्स आहेत लाईट सेन्सिटिव्ह सेल्स यांना आपण काय म्हणतो लाईट सेन्सिटिव्ह सेल्स म्हणतो लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आता सेल्स जे आहेत दोन प्रकारचे आहेत ह्या सेल्स कोण कोणते आहेत रॉड शेपड आहेत आणि कोण शेपड आहेत रॉड शेपड पहिला आहे रॉड शेपड आणि दुसरं आहे कोण शेपड अशा दोन प्रकारचे सेल्स आपल्याला पाहायला मिळतात कोण शेपड आता रॉड शेपड म्हणजे काय अशा पद्धतीने आपल्याला रॉड लाईक स्ट्रक्चर दिसणार एक मिनिट हे बघा रॉड शेपड म्हणजे काय आता हे रॉड शेपड झाले हे समजा हे हे बघा हे असं जर असेल तर ह्याला आपण काय म्हणतो रॉड शेपड म्हणतो रॉड सारखे दिसणार आणि कोण शेपड म्हणजे काय त्याची बाजूला मी सेकंड डायग्राम काय आहे कोण शेप आहे ह्याला आपण कोण शेपड म्हणतो अशा दोन शेपचे आपल्याला दोन शेप चे दो आपल्याला सेल्स पाहायला मिळतात लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्यांचं काम काय असणार आहे ज्या रॉड शेपड असणार हे आपल्याला यांचं काम काय आहे इंटेन्सिटी चेक करणे इंटेन्सिटी ऑफ लाईट इंटेन्सिटी इंटेन्सिटी ऑफ लाईट म्हणजे लाईटची इंटेन्सिटी किती आहे हे जाणून घेणे ह्याचं सेन्स करणे हे कोणाचं काम आहे हे रॉड शेप सेल्स काम आहे जे लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहे त्याच्यामध्ये इंटेन्सिटी म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे काय किती ब्राईट आहे एखादा ऑब्जेक्ट किती ब्राईट आहे किंवा किती डीम आहे ब्राईट म्हणजे लक्षात येते ना ब्राईट म्हणजे डीम म्हणजे म्हणजे आपण आता मोबाईल स्क्रीनवरती बघा आता एखादा मोबाईल आहे समजा आणि मोबाईलवरती आपल्याला काहीतरी तरी पाहायचं आहे आता हा मोबाईल आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कलर कधी जाणवणार आहे हे जे मोबाईल आहे आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला जाणवतंय की हे किती डीम आहे किती डीम आहे लक्षात येते आता मी जर ब्राइटनेस ब्राईटनेस वाढवला तर आपल्याला त्याचा ब्राईटनेस पण जाणवत आहे बघा हे ब्राईटनेस खूप झालेला आहे बघा हे ब्राईटनेस कमी झालं त्यानंतर हे ब्राईटनेस आपण वाढवला हे अशा पद्धतीने आपल्याला जाणवत आहे ब्राईटनेस खूप वाढलेलं आहे बाबा किती पांढरा दिसतंय आता हे जर ब्राईटनेस खूप कमी झाला तर ब्राईटनेस कमी झालेला पण दिसत आहे बा किती कमी ब्राईटनेस दिसत आहे आता स्क्रीनची इमेज मला रिफ्लेक्ट झालेली दिसत आहे एवढा कमी ब्राईटनेस आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जाणवणार आहे त्याची इंटेन्सिटी किती आहे म्हणजे ती किती ब्राईट आहे किंवा किती डीम आहे हे आपल्याला ब्रॉड शेपड सेल पासून जाणवतो आणि ज्या कोण शेप्ड सेल्स आहे त्या कोण शेप्ड सेल्स काय असणार आहे जे कोण शेपड सेल्स आहेत त्यांचं कलर सेन्स करण्याचं काम असतात हे कशासाठी असतात कलर सेन्सिटिव्ह शेल्स कलर सेन्सिटिव्ह शेल्स म्हणजे रॉड शेप ह्या लाईट सेन्सिटिव्ह झाल्या आणि कोण शेप ह्या कलर सेन्सिटिव्ह झाल्या म्हणजे एखादा कलर रेड आहे आता बघा आता मी स्क्रीनवरती काय करत आहे बघा आता मी स्क्रीनवरती एक हे करतो म्हणजे बघा आता इथे मी एक डायग्राम का हे काय आहे हे एक कलर आहे एक रेड कलर दिसत आहे त्यानंतर इथे येलो कलर दिसत आहे त्यानंतर जर पुन्हा पाहिलं आपण तर इथे ब्ल्यू कलर दिसत आहे इथे डार्क ब्लू आहे हे फेंट ब्ल्यू आहे इथे डार्क ब्ल्यू आहे इथे बघा वेगळ्या प्रकारचे इथे ब्लॅक कलर मी ब्लॅक स्क्वेअर काढलेला आहे त्यानंतर इथे एक वेगळ्याच प्रकारचा स्क्वेअर काढलेला आहे त्यानंतर मी आणखी इथे एक डीम कलर स्क्वेअर काढलेला आहे त्यानंतर मी आणखी ग्रीन काढलेला आहे फेंट ग्रीन आहे त्यानंतर हे डार्क ग्रीन आहे ग्रीन आहे पूर्णपणे अशा पद्धतीचे तुम्हाला हे स्क्वेअर दिसत आहेत स्क्वेअर रेक्टँगल हे वेगळ्या कलरचे आहेत हे कोण कोणत्या कलरचे आहेत ह्याचं तुम्हाला कलर कशामुळे जाणवत आहे हे सगळे फेंट कलर आहेत हे सगळे कलर आहेत पण हे कलर तुम्हाला कशामुळे जाणवत आहेत ह्या रॉड शेप हे कोण शेपड सेलमुळे म्हणजे ह्या काय कलर सेन्सिटिव्ह शेल आहेत ह्या काय करतात आपल्याला कलर जाणवण्याचं काम करतात आणि काही जणांना कलरचा प्रॉब्लेम पण असतो ज्यांना आपण त्यांना uh, जन कलरचा लवकर सेन्स नसतो म्हणजे एखादा डार्क कलर असेल आता हे बघा एखादा कलर आहे एखादा फेंट कलर आहे त्याची जाणीव लवकर होत नाही ते लवकर ओळख येत नाही किंवा जे सिमिलर कलर असतात बघा आता समजा रेड कलर असेल किंवा एखादा फेंट रेड असेल ह्या दोघांमध्ये लवकर फरक लक्षात येत नाही सिमिलर कलर असणारे दोघांमधला फरक लक्षात लवकर लक्षात येत नाही मग हे त्यांना काय असतं हे अशा प्रकारचे आजार असतात हे झाले कलर सेन्स आणि कलर सेन्स कशा पद्धतीने होतात हे जर तुम्हाला डिटेल पाहायचं असेल जर थ्री डी पाहायचं असेल त्यामध्ये मी सांगितलेलं आहे हिमॅन आय दाखवलेला आहे तर हिमॅन मध्ये सेल्स कुठं असतात कलर सेन्सिटिव्ह सेल्स कुठे आहेत लाईट सेन्सिटिव्ह सेल्स कुठेत आहेत त्याचा शेप कशा पद्धतीने असतो तिथे मी एक टॉर्च लावलेला आहे त्या टॉर्च मधून मी एकदा रेड लाईट सोडणार आहे एकदा यलो एकदा ब्लू अशा पद्धतीने तीन चार कलरच्या लाईट सोडलेल्या आहेत आणि ते लाईट आपल्या डोळ्याला त्याचा कलर का येत आहे त्याची इंटेन्सिटी कशामुळे जाणून मी ब्राईटनेस कमी केला जास्त हे मी व्हिज्युअली एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून दाखवलेलं या व्हिडिओमध्ये हे त्याच्या स्क्रीनवर थांबलेल्या दिसत आहे या व्हिडिओमध्ये आहे बघा हिमॅन आय कलर सेन्स म्हणून एक व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नसेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव दिसत असेल ए आय ओ अकॅडमी असं चॅनलचं नाव दिसत असेल नावावरती क्लिक करा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल तिथे तुम्हाला मी थ्री डी मध्ये दाखवलेला आहे कशा पद्धतीने कलर सेन्स होत असतो कि आहे कलर सेन्स कशा पद्धतीने करतो ठीक आहे आपला हा टॉपिक संपलेला आहे आपला टॉपिक नंबर जो काय सेवन आहे तो सेवन टॉपिक नंबर आपला काय झालेला संपलेला आहे म्हणजे आतापर्यंत आपले किती बघा चॅप्टर किती संपलेले आहेत बघा आपला पहिला ग्रॅविटेशन झालं आपण ग्रॅव्हिटेशन पण एका व्हिडिओमध्ये कम्प्लीट केलेला आहे फर्स्ट चॅप्टर आपलं ग्रॅव्हिटेशन संपलेलं आहे त्यानंतर आपण सेकंड चॅप्टर फिरॉडिक टेबल पण संपवलेला आहे फिरॉडिक टेबल पण आपण कम्प्लीट केलेलं आहे फिरॉडिक टेबल हे पण कंप्लीटेड हे पण कंप्लीटेड आहे थर्ड होता मला वाटतं होतं की हा केमिकल रिएक्शन केमिकल रिएक्शन पण आपला संपलेलं आहे केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन हे पण कम्प्लीट झालेलं आहे फोर्थ इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिसिटी होता इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी ते पण कम्प्लीट आहे पाचवा हिट होता हिट पण आपला कम्प्लीट झालेला आहे परवा दिवशी आणि सहावा रिफ्लेक्शन ऑफ लाईट होता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पण आपण काल संपवलेला आहे आणि आपला सेव्हन चॅप्टर जो काय आपण लेसिस पाहिला जस्ट नाव हे पण आपला आज संपलेलं आहे आता उद्या आपण चॅप्टर नंबर एट एट जो आहे मेटोली ते आपण काय करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे टुमारो उद्या आपण पाहूया ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच बस पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर ला सुरुवात करूया चॅप्टर नंबर एट म्हणजे काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया ठीक आहे नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी त्याच्या पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत बघा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली इथे दिसत आहे बघा टेलिग्राम ॲप डाऊनलोड करायचा प्लेस्र टेलिग्राम ॲप डाऊनलोड करा लॉग इन करा मोबाईल नंबर आणि नाव टाकून लॉग इन करा आणि व सर्च बटन दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीचे सर्च बटन दिसत असेल त्या बटनवर क्लिक करून ऍट द रेट ए आय ओ क्लासेस असं टाईप करा तुम्हाला ते आपला चॅनल दिसेल आणि जॉईन बटन दिसेल कॅपिटलमध्ये त्या जॉईन बटनवरती क्लिक केलं तर तुम्हाला ते टेलिग्राम ते चॅनल जॉईन करता येईल ज्यामध्ये मी टॉपिक नंबर वन पासून टॉपिक नंबर शेवटपर्यंत लास्ट टॉपिक पर्यंत सर्व नोट्स प्रिंट प्रिंटेड नोट्स टायप नोट्स काही लिखित नोट्स पण आहेत मी स्वतः लिहिलेल्या नोट्स पण काही आहेत आणि क्वेश्चन बँक पण तुम्हाला तिथे मिळेल आणि जर अडचणी असतील तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन लिंक वगैरे मी तिथे टाकत असतो थ्री एनिमेशन व्हिडिओचे हो व्हिडिओच्या सगळ्या लिंक तिथे तुम्हाला मिळतील चॅनल हो जॉईन करा ओके थँक्यू थैं, थँक्यू पुढच्या व्हिडिओमध्ये हो आपण मेटॉलॉजीला सुरुवात करूया ओके